ओम ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदी गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामो राम रामो हरे हरे। तो काल आपण बघत होतो की कशा प्रकारे प्रल्हाद यांची स्तुती नारद मुनींनी केली आणि प्रल्हाद त्यांनी खूप लाजले आणि सनातन गोस्वामी सांगतात की त्यांना कुठेतरी वाटलं हे व्यक्ती माझी मस्करी करतायत की काय। पण त्यांनी बघितलं जरी हे व्यक्ती माझी मस्करी करत असतील पण हे माझे गुरु आहेत, तर आपण आपल्या गुरूंवर रागवू शकत नाही म्हणून सौम्य आवाजात अजिबात न चिडता त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि त्यांना आता काही सांगणार आहेत। तर काय सांगणार आहेत आज आपण बघूया। म्हणतात हे माझे स्वामी हे माझे गुरु, तुम्ही जे काही बोलले आहात ते पुन्हा एकदा त्याच्यावर विचार करा की तुम्ही काय काय बोलले आहात। मला एक सांगा, एक लहानसा मुलगा 5-6 वर्षांचा मुलगा भक्तीच्या मार्गाला समजू शकतो का? यामागे त्यांचं म्हणणं आहे की भक्ती मार्ग हा फक्त क्रियांचा मार्ग नाही आहे, भक्ती मार्ग हा चेतनेचा पण मार्ग आहे। तर जेव्हापर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये योग्य विवेक बुद्धी जागृत होत नाही तेव्हापर्यंत तो भक्ती कशी करेल? तो फक्त बाह्य रूपाने आरती करू शकतो, फुलं वाहू शकतो भगवंतांना, पण त्याच्यामध्ये जर काही भावना नसतील तर त्याला भक्ती म्हणतात का? तर माझ्यासारखा लहान वयाचा मुलगा, माझ्याकडे विवेक बुद्धी अजून विकसितच झाली नाही आहे, मग मी जे परमेश्वरासाठी केलं त्याला तुम्ही भक्ती कसं काय म्हणू शकता? साधारणपणे एखाद्या लहानशा मुलामध्ये पण विशेष विवेक बुद्धी कधी येऊ शकते? दोन गोष्टी आहेत। एक म्हणतात एकदमच खूप सुसंस्कृत परिवार असेल ज्याच्यामध्ये संपूर्ण सगळीकडे वरपासून खालपर्यंत सगळे जण भगवंतांचे भक्ती करतात आणि त्यांच्या घरामध्ये फक्त तीच चर्चा चालू असते, तर ती चर्चा ऐकून कधी कधी विवेक बुद्धी विकसित होऊ शकते। किंवा कुठल्या ऋषी मुनींच्या परिवारामध्ये समजा कोणी काही जन्म घेतला तर त्याला लहानपणापासूनच तसे संस्कार असतात। श्रीकृष्ण पण भगवद्गीतेमध्ये म्हणतात शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो अभिजायते। तर जो पूर्वी जन्मामध्ये त्याचा योगाभ्यास पूर्ण करू नाही शकलाय, ते म्हणतात पवित्र कुळामध्ये, वैष्णव कुळामध्ये किंवा खूप उच्च कुळामध्ये अशा व्यक्तीला पुन्हा जन्म मिळतो का? बरं, त्याला सेकंड चान्स देण्यासाठी। तर यामध्ये प्रल्हाद महाराज म्हणतायत जर माझं तसं काही असतं तर मला असुर कुळामध्ये जन्म मिळाला असता का मला कुठल्या वैष्णवांच्या परिवारामध्ये जन्म मिळाला असता, याच्यावरून तरी तुम्ही समजा की माझं स्तर काय आहे। तर म्हणून प्रल्हादाने पहिला पॉइंट हाच मांडला की मी तर स्वतः एक पूर्णपणे संस्कृतीपासून विहीन असणारा राक्षसी कुळामध्ये जन्म घेतलेला लहान मुलगा आहे, माझ्यामध्ये भक्ती नाही आहे, मी फक्त क्रिया करू शकतो बाहेरून। आणि तुम्ही काही काही पुरावे पण दिले, तुम्ही म्हणाले की मी माझ्या वडिलांचे अनेक अत्याचार सहन केले, मी लहान लहान मुलांना माझ्या मित्रांना मी प्रचार केला आणि माझ्या स्वतःचं वर्तणूक कधीतरी मी असे हात वर करून संकीर्तन करायचो आणि संकीर्तन करता करता माझे डोळे अगदी भरून यायचे, आणि तुम्ही म्हणाला की कधी कधी मी प्रचाराच्या भावनेने पण प्रचार केलाय। तुम्ही हेही म्हणालात की मला वारंवार नरसिंहदेवांनी जेव्हा मुक्ती विचारली किंवा भुक्ती विचारली तर मी भुक्ती पण नाही घेतली आणि मुक्ती पण नाही घेतली। पण सांगू का, हे सगळं माझा मोठेपणा नाहीये। एखाद्या विवेक शून्य लहान मुलाला जर एका थोर साधू संतांनी जर आशीर्वाद दिला तर त्या थोर साधू संतांच्या आशीर्वादाच्या बळावर हा लहान मुलगा पण मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकतो। हे बोलण्यामागे प्रल्हाद मुनींना नारद मुनींनी जी काही स्तुती केली त्याचं श्रेय
पुन्हा स्वतःच्या गुरु अर्थात नारद मुनींना द्यायचंय. पण प्रल्हाद महाराजांना माहिती आहे, नारद मुनी माझी स्तुती करतायत आणि नारद मुनींना असं तोंडावर सांगणं की हे सगळं तुमच्यामुळे होत आहे हे नारद मुनींना पण पटणार नाही, तर सुसंस्कृत पद्धतीने प्रल्हाद महाराज काय म्हणतायत, एखाद्या लहानशा विवेक शून्य बाळावर जर थोर साधू संतांची कृपा झाली तर मात्र तो भक्ती करू शकतो. तर याला म्हणतात संवेदनशील स्तुती. आपण कधी कधी अशी स्तुती करतो की समोरचा माणूस पण लाजतो आणि समोरच्या माणसाला लाजवून आपण त्याला काय आनंद देतोय. पण प्रल्हादांनी काय केलं, तत्व सांगितलं, नाव नाही घेतलं आणि नारद मुनींकडे त्यांनी बोट दाखवलं. तर हो, प्रल्हाद म्हणतायत माझ्यावर भरपूर काही काही कृपा झाली आहे पण ही सगळी कृपा माझा मोठेपणा नाही आहे, तुम्ही माझे गुरु आहात, तुम्ही गर्भावस्थेमध्ये मला जी कृपा दिली होती त्याचं फळ आहे. आणि मला एक सांगा की जेव्हा एखादा भक्त परिपक्व होतो तेव्हा धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही गोष्टींमध्ये त्याला माहिती आहे की हे ना परिपूर्ण नाही आहेत. धर्म करणं गरजेचं आहे पण धर्म परिपूर्ण नाही आहे, कारण कधी कधी धर्माचा त्याग पण करावा लागतो परमेश्वराच्या सेवेसाठी. केवळ माझ्याकडे अर्थ आहे, पैसे आहेत, ते परिपूर्ण नाही आहे. जर त्या पैशांना मी परमेश्वराच्या सेवेत नाही लावलं तर कधी कधी त्या पैशांसाठी घरातल्या घरात भांडणं होतात. एकी नाही होत, एकोपा निर्माण नाही होत, उलट भांडणं निर्माण होतात. का? पैशांमुळे. तर म्हणतात ते पण नाही. मग काम म्हणजे भोग इच्छा. भोग इच्छा जर एखाद्या व्यक्तीमध्ये विकसित असतील तर तो कोणाशी मैत्री करू शकतो, तो नेहमी प्रत्येकाकडे स्वार्थ बघतो आणि त्याच्याही जीवनामध्ये परिपूर्णता येत नाही. आणि मोक्ष प्राप्ती, जरी मोक्ष मिळाला पण परमेश्वराशी संबंध नाही जुळला, फक्त आपण जन्म मृत्यू चक्राच्या पलीकडे गेलो, तेही परिपूर्ण नाही आहे. म्हणजे खरी परिपक्वता काय आहे, धर्म अर्थ काम मोक्ष या चारही गोष्टींच्या मध्ये जी अपरिपूर्णता आहे, जो रिकामापणा आहे, तो जाणून घेणे आणि केवळ भक्तीवर फोकस करणे, हे सगळं मला तुमच्यात दिसतं. आणि तुम्ही धर्म अर्थ काम मोक्षाच्या पलीकडे आहात. तुम्हाला कुठल्या राजसिंहासनावर बसायची इच्छा आहे का हो नारद मुनी? तुम्ही कधी राजसिंहासनावर बसताना मला दिसलं नाही. तुम्ही कधी स्वार्थी भोग वस्तूंचा आस्वादन करताना मला कधी दिसले नाही. तुम्ही नेहमी परमेश्वराचं नामस्मरण करत राधा कृष्ण नारायण नारायण करत जपत असता. पण मी कुठे बसलोय? मी एखाद्या राज्याच्या राजसिंहासनावर बसलोय. मी अजून धर्म अर्थ काम मोक्षाच्या पलीकडे गेलो नाही. याच्यावरून तुम्हाला समजायला पाहिजे की मी अजूनही परिपक्व भक्त नाही झालोय. आणि तुम्ही जे म्हणालात ना की मी अनेक अनेक अत्याचार सहन करू शकलो, ते कशामुळे माहिती आहे? ऍक्च्युली परमेश्वराची आंतरिक कृपा शक्ती असते ना, लादिनी शक्ती असते, ती सर्व भक्तांची काळजी घेते. त्यामध्ये माझा मोठेपणा नाही. माझ्यावर जेव्हा अत्याचार होते तेव्हा राधाराणी ही माझ्यावर एक आवरण टाकलं होतं. श्री चैतन्य महाप्रभूंच्या अष्टप्रहरीय लीलामध्ये हरिदास ठाकूर त्यांच्या समोर येतात आणि तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, हरिदास तुला आठवतंय, तुला जेव्हा 22 वेगवेगळ्या ठिकाणी ते दोन व्यक्ती चाबूक मारून तुला ठार मारण्याच्या उद्देशाने तुला असं अगदी झोडपत होते, तेव्हा मला ते बघावलं नाही गेलं आणि अदृश्य रूपामध्ये मी तुझ्या पाठीवर स्वतःला ठेवलं आणि ते चाबकाचे मारे सगळे माझ्या पाठीवर लागले. आणि तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या शरीरावर जी उत्तरी होती ती काढली आणि स्वतःची पाठ दाखवली. तर त्यावेळेस पण अनेक अनेक वर्षांनंतर पण श्री चैतन्य महाप्रभूंच्या पाठीवर त्या चाबकांची निशाणी होती. तर म्हणून हरिदास ठाकूर यांच्यावर जरी अत्याचार झाला असेल पण ते सहन कोणी केलं? श्री चैतन्य महाप्रभूंनी केलं. तसं प्रल्हाद म्हणतात, माझ्यावर अनेक अत्याचार झाले पण ते श्रीमती राधाराणींच्या कृपेने मी वाचलो, त्याच्यामध्ये माझा काही मोठेपणा नाही. आणि तुम्ही म्हणत होतात की शाळेमध्ये मी लहान लहान मुलांना प्रचार केला, ते का केला माहितीये? कारण तुमच्यासारख्या श्रेष्ठ साधू संतांचा वेळ हा खूप महत्वपूर्ण आहे. लहान लहान मुलांना प्रचार करण्यामध्ये तुमच्यासारख्या साधू संतांचा वेळ नाही जायला पाहिजे. म्हणून हे जे क्षुल्लक कार्य आहे ते मी केलं.
तर आपण बघतो ना कधी मोठ्या लोकांकडून आपल्याला काहीतरी मोठं कार्याची अपेक्षा असते, त्यांचा वेळ महत्वपूर्ण आहे, म्हणून लहान लहान गोष्टींमध्ये आपण मोठ्या मोठ्या लोकांना इन्वॉल्व्ह नाही करायला पाहिजे, लहान लहान गोष्टी आपण करायला पाहिजेत. त्या उद्देशाने मी तो प्रचार केला, त्याच्यामध्ये माझा काही मोठेपणा नाही आहे. मग प्रल्हाद म्हणतात, तुम्ही म्हणाले की मी कधी कधी नृत्य करायचो, संकीर्तन करायचो. मी तुम्हाला सांगू, ज्याच्या मनामध्ये काही भावना नाही आहेत असा व्यक्ती पण, भावना शून्य व्यक्ती पण, फक्त दुसऱ्यांना बघून अच्छा असा हात वर करायचे असतात का, मग तो पण हात वर करतोय. आणि काय करायचं असतात, थोड्या उड्या मारायच्या असतात का, तर मी पण उड्या मारतो. या बाह्य कृतींनी समजू नाही शकत की मी भक्त आहे की नाही, हे तर कोणी पण करू शकतं. आणि कधीतरी सांगू का तुम्हाला, ऍक्च्युली नवीन लोक जेव्हा येतात आणि अशा प्रकारे संकीर्तन बघतात, तर त्यांना वाटतं की केवळ अशा प्रकारे नाचल्याने भक्ती मिळते, तर ते भक्तांपेक्षा जास्ती उत्साहाने नाचत असतात. म्हणून मी जेव्हा नाचत होतो त्याच्यामध्ये भक्तिभावना नव्हती, मी फक्त तुमच्याकडून जे शिकलेलं होतो ते तंतोतंत कॉपी करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये भावना अजिबात नव्हत्या. या सर्वांचा सारांश काय, प्रल्हाद महाराजांनी स्वतःची जी स्तुती नारद मुनींनी केली होती ती सगळी पुन्हा एकदा नारद मुनींवर ढकलली. आणि मग म्हणतात, या सगळ्यांचा अर्थ हा नाही की श्रीकृष्णांची माझ्यावर कृपा आहे, ऍक्च्युली मी परमेश्वरासाठी कधी काही सेवा नाही केली. आणि खरी कृपा परमेश्वर कोणाला देतात, जेव्हा परमेश्वर एखाद्या व्यक्तीला सेवा करण्यासाठी निवडतात, कारण सेवा करण्यासाठी परिपक्वता लागते. आणि मला जर परमेश्वरांनी कधी काही सेवा नाही दिली याच्या अर्थाने तुम्ही समजून जा की माझ्यावर किती कृपा आहे. खरी कृपा कोणाला मिळाली आहे माहिती आहे, हनुमानजींसारख्या भक्तांना. हनुमानजींनी रामचंद्रांची किती सेवा केली आणि रामचंद्रांनी ती सेवा हनुमानजींना दिली, म्हणजे त्याच्यावर किती विश्वास आहे. आपण विचार करतो की कसं सीता देवी दुसरीकडे आहेत आणि रामचंद्र इकडे आहेत, आणि रामचंद्रांना एक संदेश सीता देवींना पाठवायचा आहे. या महत्वाच्या संवेदनशील कार्यासाठी सेवेसाठी त्यांनी कोणाला निवडलं, त्यांच्या बोटातली जी अंगठी होती त्यांच्या समोर कोटी 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 वानर होते, पण रामचंद्रांनी कोणालाही जवळ केलं आणि म्हणाले हे घे ही अंगठी घे आणि सीता देवींना दाखव, नाही हनुमानजींना निवडलं. तर हनुमानजींना ती अंगठी दाखवण्यासाठी का निवडलं असेल, अशा व्यक्तीवर ना विश्वास लागतो. दूत दूत सेवा करण्यासाठी खूप विश्वास लागतो. तर प्रल्हाद महाराज म्हणतायत भगवंतांनी हनुमानजींना निवडलं तर त्यांच्यावर त्यांनी खूप कृपा केली आहे. आणि तुम्ही मला म्हणत होते की मी भगवंतांच्या चरणांवर ध्यान करतो. आपल्याला आठवत असेल जेव्हा नारद मुनी सूतल लोकाला पोचले तेव्हा प्रल्हाद महाराज एकांतात होते आणि भगवंतांच्या चरणांवर ध्यान करत होते. तर प्रल्हाद म्हणतात, तुम्ही कदाचित ते पण म्हणाल, पण मी तुम्हाला सांगू, जो ध्यान पद्धती करतो तो एक खूप मोठा धोका पत्करतोय त्याच्या जीवनामध्ये. काय धोका आहे, मन कधीही विचलित होऊ शकतं. जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही चिंता होते तेव्हा मन चिंताग्रस्त होतं, आणि एकांत अवस्थेमध्ये चित्त जरी असेल तरी मन कधीही विचलित होऊ शकतं. म्हणजे मी कुठली पद्धती स्वीकारली आहे, मी अशी पद्धती स्वीकारली आहे ज्याच्यामध्ये सदैव धोका आहे. आणि हनुमानजींनी कुठली पद्धती स्वीकारली आहे, सेवा करायची पद्धती स्वीकारली आहे. कधी कधी मी बघतो भक्तांचं मन विचलित पण असतं, असं नाही की भक्तांचं मन विचलित होत नाही, पण विचलित मनाने पण जेव्हा आपण सेवा करतो तर ऍक्च्युली त्याच्यानी आपण एकनिष्ठता दाखवतो. आणि आपण भगवंतांना म्हणतोय, माझं मन विचलित असू दे की नसू दे, माझं शरीर निरोगी असू दे की रोगी असू दे, पण मी सेवा सोडणार नाही. तर प्रल्हाद महाराज म्हणतात, मी सेवा नाही स्वीकारली आहे कुठली, आणि सेवा नाही स्वीकारली आहे म्हणून मी आता फक्त माझ्या मनावर अवलंबून माझी भक्ती करतोय. आणि मनावर अवलंबून भक्ती ही किती धोकाप्रद भक्ती. कधी जर माझ्या जीवनामध्ये काही चिंता आली आणि त्या चिंतांमध्ये मी वाहून गेलो तर माझी भक्ती पण विस्कळीत होईल. ही भक्ती श्रेष्ठ भक्ती कधीच नव्हे. म्हणून म्हणतात, नामस्मरण रूपस्मरण लीलास्मरण गुणस्मरण हे सगळं ऐकायला तुम्हाला खूप सगळ्यांना छान वाटतंय की प्रल्हाद महाराज नेहमी स्मरण करत असतात, पण माझ्या दृष्टीने बघा हा किती मोठा धोका आहे. आणि माझं रूपस्मरण लीलास्मरण गुणस्मरण हे सगळं कधीही डिस्टर्ब होऊ शकतं आणि माझ्या विचलित मनाला मी बळी जाऊ शकतो. मग अजून एक पॉइंट म्हणतात, तुम्ही मला म्हणत होते की नरसिंह देवांनी मला जवळ केलं, मला कुरवाळलं
आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि मला प्रेम केलं. अरे जेव्हा एखादा व्यक्ती एकाला प्रेम करतो, ज्याला प्रेम करतो त्याची महानता आहे की जो प्रेम करतोय त्याची महानता आहे. म्हणून नरसिंह देवांनी जेव्हा मला प्रेम केलं त्याच्यामध्ये माझं काही स्थान नाही. नरसिंह देवांचा मोठेपणा आहे, नरसिंह देव मला प्रेम करतायत. नरसिंह देवांची माया आहे, परमेश्वराची माया आहे. परमेश्वर सगळ्यांना प्रेम करतात, माझ्यासारख्या अयोग्य व्यक्तींवर प्रेम करतात, त्याच्यामध्ये माझ्याकडे बोट नका दाखव. नरसिंह देवाचं प्रेम आहे. बरं, कोणी असंही म्हणतील नारद मुनी की हे सगळं ना ऍक्च्युअली परम सत्य आहे, तो व्यक्ती नाही आहे. परम सत्य हा व्यक्ती नाही आहे, म्हणून परम सत्याची ही जी माया आहे ही खोटी माया आहे. प्रभुपादांनी एका पुस्तकामध्ये लिहिले, माया या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक शब्द आहे जसं मराठीमध्ये पण आपण म्हणतो आईची माया, माया म्हणजे प्रेम पण असतं. तर प्रभुपाद लिहितात माया म्हणजे प्रेम पण आहे आणि माया म्हणजे भ्रम पण आहे. म्हणून योग माया आणि महामाया हे दोन शब्द आहेत. तर योग माया काय करते, आपला आणि परमेश्वराचं मिलन घडवून आणते, आपल्याला आणि परमेश्वराला जवळ करते. योग, योग म्हणजे दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात त्याला म्हणतात योग. तर योग माया ही प्रेम माया आहे, ही प्रेमाने आपल्याला परमेश्वरा जवळ आणते. आणि महामाया काय करते, महामाया आपल्याला भ्रम निर्माण करते आणि परमेश्वराकडून आपल्याला दूर घेऊन जाते. आणि कशावर आधारित आहे, हे आपल्या इच्छांवर आधारित आहे. श्रीकृष्ण म्हणतात मत्तः स्मृतीर ज्ञानम अपोहनम च. तर स्मृतीर म्हणजे आठवण करणे आणि अपोहनम म्हणजे विस्मरण करणे. तेच व्यक्ती एखाद्या जीवात्म्याला स्मरण करून देतात आणि तेच व्यक्ती एखाद्या व्यक्तीला विस्मरण पण करून देतात. कसं काय, ज्याला परमेश्वराच्या जवळ जायचंय तो कधीतरी एक प्रार्थना अर्पण करतो ना, हे परमेश्वर मी तुझ्यापासून खूप दूर आहे, कृपया मला जवळ करणार का, काही मला संधी देणार का. अशा व्यक्तीची ती प्रार्थना जाणून परमेश्वर त्याला स्मरण देतात. आणि जो व्यक्ती म्हणतो मला कंटाळा आला, मला हे सगळं नाही करायचंय, परमेश्वर म्हणतो काही हरकत नाही, कोणावरही जबरदस्ती नाही, मी तुला विस्मरण देतो. हळूहळू हळू तो व्यक्ती विस्मरण पावतो आणि दूर जातो. तर म्हणून इथे पण प्रल्हाद महाराज एक कारण देत आहेत की काही असे तत्वज्ञानी आहेत जे म्हणतात परम सत्य हा व्यक्ती नाहीच आहे. आणि परम सत्य व्यक्ती नाही आहे तर नरसिंह देव जे व्यक्ती रूपामध्ये तुला प्रेम केले ती ना मोह माया होती, ती भ्रम माया होती, ते काही वास्तविक परम सत्याशी नातं नाही आहे. तर याच्यासाठी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की हे जे वाक्य प्रल्हाद महाराज म्हणतात हे आपण स्वीकार नाही करत. सच्चिदानंद रूप भगवंत आहेत, त्यांच्या सच्चिदानंद शक्ती आहेत आणि त्या सच्चिदानंद शक्तींना वापरून सच्चिदानंद भगवंत हे सच्चिदानंद जीवात्म्यांसोबत सच्चिदानंद लीला करतात. म्हणून भगवंतांच्या ज्या लीला आहेत त्या पण सत आहेत, त्या असत्य लीला नाही आहेत, त्या मोहमायाच्या लीला नाही आहेत. नरसिंहदेवांचं जे प्रेम आहे ते परम सत्य आहे. नरसिंहदेवांचं प्रेम या जगातलं पोकळ स्वार्थी प्रेम नाही आहे. आणि प्रल्हाद म्हणतात समजा या लोकांना तुम्ही उत्तर दिलं, प्रतिउत्तर दिलं की नाही हो भगवंत काही खोटारडे नाही आहेत, भगवंत मोह माया नाही करत, भगवंत खरी माया करतात, खरं प्रेम करतात, तरी मी तुम्हाला सांगतो यामध्ये ज्याला मिळतंय त्याचा मोठेपणा नाही आहे, जो देतोय त्याचा मोठेपणा आहे. परमेश्वराचा ना हा शाश्वत स्वरूप आहे, परमेश्वराचा हे मानसिकता आहे. नेहमी सगळ्यांना प्रेम करणं आपलं दुर्दैव आहे की आपण त्या प्रेमाला दुत्कारतो. परमेश्वर तर सगळ्यांना जवळ करायला येतात, परमेश्वर वारंवार या जगात येत आहेत. शास्त्रांमध्ये सांगितलंय की देवता लोक जेव्हा प्रवास करत असतात तर त्यांना कधी जर चुकीने शारीरिक क्रिया काही करायच्या असतील, लघुशंका करायची असेल, तरी ते पृथ्वीवर येत नाहीत. का बरं, काय म्हणतात ही पृथ्वीवरची जी चेतना आहे आणि पृथ्वीवर जो काही स्वच्छता आहे साधारणपणे, म्हणजे भौतिक स्वच्छता आणि मानसिक स्वच्छता या दोघांचा देवतांना किळस होतो आणि देवता कधी या पृथ्वीला स्पर्श नाही करत. म्हणून जेव्हा पण देवता अवतरित होतात, बघा रामायण महाभारत सिरियलमध्ये जर बघितलं असेल, असे नेहमी आकाशामध्ये तरंगत असतात. ज्या पृथ्वीवर देवतांना स्पर्श करायची इच्छा होत नाही, त्यांना वाटतं की हे किळस वाटते, त्या पृथ्वीवर रामचंद्र चाललेत, त्या पृथ्वीवर
पूर्ण पुरुषोत्तम भगवंत अवतारी नंदनंदन कृष्ण हे विदाउट चपला विदाउट पादुका चालले आहेत. स्पर्श केला त्यांनी भूमिदेवीला का बरं असं? तर त्यांना एक इच्छा होती की या पृथ्वीवर जितकी लोक आहेत त्यांना आपल्याला जवळ करायचंय. श्री चैतन्य महाप्रभू, श्री चैतन्य महाप्रभू कृष्ण आणि राधाराणी सोबत आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंनी दक्षिण भारत यात्रा केली, वृंदावन यात्रा केली, काशी प्रयाग इथे सगळा प्रवास केला. आणि या सगळ्या प्रवास करताना पृथ्वीवर चालले, ज्या पृथ्वीला देवता स्पर्श करत नाही त्या पृथ्वीवर भगवंत का चालले आहेत माहितीये? केवळ तुम्हाला आणि आम्हाला योग्य शिकवण मिळावी आणि तुमच्या आणि आम्हाप्रती प्रेम प्रदर्शित करतात. तर प्रल्हाद म्हणताय याच्यामध्ये माझा काय मोठेपणा आहे? प्रल्हादाचा प्रेमळ स्वभाव आहे. आणि मी सांगू तुम्हाला, इतक्या अल्प काळासाठी नरसिंह देवांनी मला प्रेम केलं, ते शाश्वत प्रेम असेल. तुम्ही म्हणताय की ते शाश्वत प्रेम आहे. जरी ते शाश्वत प्रेम असेल, ते इतक्या कमी तासासाठी, किती कमी वेळासाठी मला प्रेम केलं त्यांनी, माझ्यासाठी तर ते स्वप्नच होतं. इतकं अल्पकालीन प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वप्न होतं. आणि जर तुम्ही म्हणालात की ठीक आहे हे स्वप्न नाहीये, पण नाही हो, जर त्यांना माझ्यावर खरोखर प्रेम असतं तर काही अजून काळ थांबले असते, किंवा हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर जेव्हा निघून गेले त्यानंतर मला कधीतरी दर्शन दिलं असतं, मला फक्त एकदा काही तासांसाठी दर्शन दिलं आणि त्याच्यामध्ये मला काही सेवा करायचा पण चान्स नाही मिळाला. म्हणतात जेव्हा प्रल्हाद नारद मुनींनी म्हटलं होतं, नरसिंह देवांनी प्रल्हादाला कुशीत घेतलं होतं आणि त्याला प्रेम केलं होतं, पण म्हणतात खरं प्रेम म्हणजे कोणाला तरी जवळ करून स्वतःच्या आनंदासाठी एक काहीतरी सेवा देणं. ती कृपा काय मला मिळाली नाही. म्हणून सेवेशिवाय मी कुठल्याही गोष्टीला कृपा मानत नाही. आणि मला जेव्हापर्यंत काही सेवा नाही मिळत तेव्हापर्यंत मी हे कधीच स्वीकार करणार नाही की मला कृपा मिळाली. नरसिंह देवांनी मला जे प्रेम केलं ते फक्त ना एक छोटासा भाग होता, तो शेवटी शेवटी झाला. मुख्य गोष्ट काय होती माहिती आहे? इतक्या सर्व त्यांच्या नित्य सेवक. आपण पूर्वी चर्चा केली इंद्रदेवांच्या वेळेस की सर्व देवी देवता यांना परमेश्वरांनी काहीतरी सेवा दिली आहे. कोणाला ऊर्जा विभाग दिलाय, कोणाला शिक्षण विभाग दिलाय, कोणाला पावसाचा विभाग दिलाय. तर म्हणतात हे देवी देवता आहेत ना, हे दररोज परमेश्वराच्या सेवेमध्ये झटतायत. परमेश्वराच्या सेवेसाठी मर 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 मेहनत करतात. यांना हिरण्यकश्यपू त्रास देत होता, या सर्व सेवकांना, मेहनत करणाऱ्या सेवकांना हिरण्यकश्यपूच्या त्रासापासून वाचवण्यासाठी भगवंत आले. मला तर प्रेम शेवटी केलं. आणि अजून एक तुम्हाला गुह्य गोष्ट सांगतो नारद मुनी. ऍक्च्युली हे हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष आहेत ना, त्यांच्या जवळचे दोन खूप भक्त आहेत, जय आणि विजय. जय आणि विजय त्यांच्या जवळचे भक्त आहेत. जय आणि विजय हे शापामुळे काही काळासाठी वैकुंठापासून दूर गेले आणि या भौतिक सृष्टीमध्ये आले आहेत. आणि त्यांनी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा जन्म घेतला. परमेश्वराच्या मनामध्ये विचार होता हे माझे जे जवळचे भक्त जय आणि विजय, त्यांनी लवकरात लवकर वैकुंठाला परत यावं. आणि त्यांना वैकुंठाला लवकरात लवकर परत येण्यासाठी त्यांना हे भौतिक शरीर संपवणं हे गरजेचं होतं. म्हणून आपल्या नित्य सेवा करणाऱ्या, मेहनत करून कष्ट घेऊन सेवा करणाऱ्या देवी देवतांना प्रेम करण्यासाठी नरसिंहदेव आले. आणि जय आणि विजयला पुन्हा वैकुंठामध्ये वापस घेऊन जाण्यासाठी लवकरात लवकर नरसिंहदेव आले. हे सगळं त्यांचं मुख्य कार्य होतं. मला जे प्रेम केलं ते अल्प काळासाठी केलं, ते प्रेम पण काही लोक म्हणतात की खोटं प्रेम आहे, मला नाही माहिती. आणि ते जरी ते प्रेम खरं असेल तर त्याच्यामध्ये माझा मोठेपणा काय? जेव्हा भिक्षा मिळते, मंदिराच्या बाहेर कोणीतरी बसलेले असतात एका टिपिकल मंदिराच्या बाहेर आणि म्हणतात साहेब भिक्षा देणार का, आणि कोठे मोठे मोठे श्रीमंत व्यक्ती जेव्हा गाड्यातून उतरतात आणि जेव्हा मंदिरात जातात भगवंतांचं दर्शन करतात आणि बाहेर येऊन जर काही पैसे दिले भिकाऱ्याला तर आपण काय म्हणतो? अरे वा, काय सुंदर भिकारी आहे, याला भरपूर पैसे मिळाले. की आपण म्हणतो काय दानशूर सेठजी आहेत, यांनी सगळ्या भिकाऱ्यांना नाणे दिले. म्हणून दान देण्याची जी क्रिया आहे ती दान स्वीकारण्याच्या बद्दल जास्ती आपल्याला बोलत नाही, दान देणाऱ्या व्यक्तीबद्दल आपल्याला बोलते. तर प्रल्हाद वारंवार नरसिंह देवांच्या मोठेपणाबद्दल बोलतायत. तर भागवतामध्ये स्कंद क्रमांक 7 अध्याय क्रमांक 8
आणि श्लोक क्रमांक 17 यामध्ये खूप सुंदर श्लोक आहे. तर या श्लोकामध्ये सांगितलंय, सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम व्याप्तिम च भूतेषु अखिलेषु चात्मन अदृश्यतामति अद्भुत रूपमुद्वहन स्तंभे सभायाम न मृगम न मानुषम न मृगम न मानुषम. स्तंभे, या स्तंभातून जो व्यक्ती आला तो एक प्राणी पण नव्हता आणि मनुष्य पण नव्हता, पण तो असा का आला? सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम, स्वतःच्या सेवकांनी एक वाक्य सांगितलं होतं, त्या वाक्याला पूर्णता देण्यासाठी, त्या वाक्याला सत्य प्रदान करण्यासाठी भगवंत त्या तशा रूपात आले. तर या श्लोकाच्या तात्पर्यावर आपले जे पूर्व आचार्य आहेत, श्रील श्रीधर स्वामी म्हणून आहेत. श्रीधर स्वामी कोण आहेत? ज्यांनी भागवतावर सगळ्यात पूर्वी त्यांची टीका केली. तर या श्रीधर स्वामींनी 6 पॉइंट दिलेत खूप महत्वाचे या श्लोकावर. तर पहिला पॉइंट म्हणतात, हिरण्यकश्यपूंनी प्रल्हादाला विचारलं होतं की काय रे, तू ज्या भगवंतांची सेवा करतोस ते कुठे आहेत? तर प्रल्हाद म्हणाले, ते सर्व व्यापी आहेत. मग म्हणाले, या खांबात आहेत का? तर म्हणाले, सर्व व्यापी आहेत म्हणजे या खांबात पण आहेत. तर फक्त ते बोलणं सत्य करायचं होतं. जर कोणी माझ्याबद्दल काही वचन दिलंय तर ते वचन खरं करणं माझं पण कर्तव्य होतं की नाही? तर म्हणून पहिला पॉइंट म्हणतात, प्रल्हादांनी म्हटलं होतं की भगवंत सर्वव्यापी आहेत, तर ते खोटं होऊ नये म्हणून भगवंत त्या खांबातून आले. मग म्हणतात, नरसिंहदेवांनी हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी त्या खांबातून का आले? कारण जय विजय यांनी त्या चतुष्कुमाराकडून तो शाप स्वीकारला होता आणि चतुष्कुमारांनी सांगितलं होतं, तुमच्याकडे दोन पर्याय आहेत, 7 जन्म तुम्ही भक्त म्हणून जाल. तर ती वेगळी कथा आहे की त्यांनी जय विजयनी चतुष्कुमारांना वैकुंठामध्ये येण्यापासून थांबवलं आणि मग चतुष्कुमारांनी सांगितलं की तुम्हाला याचं फळ भोगावं लागेल. मग चतुष्कुमारांनी सांगितलं, फळ तर भोगायचं आहे, तर तुम्ही विचार करा, 7 जन्म तुम्हाला भक्त म्हणून पृथ्वीवर जन्म घ्यायचा आहे की 3 जन्म शत्रू म्हणून घ्यायचा आहे? तर तेव्हा जय विजय म्हणाले, शत्रू म्हणून चालेल, पण जास्ती वेळ आम्हाला आमच्या सेवेला सोडून नाही जायचंय, परमेश्वरापासून वियोग नकोय आम्हाला, आम्हाला लवकरात लवकर परत 3 जन्म आम्हाला पाहिजेत शत्रूचे. तर हिरण्यकश्यपू, रावण आणि कुंभकर्ण आणि दंतवक्र आणि शिशुपाल, तशा प्रकारे हे 3 जन्म मिळाले त्यांना. तर म्हणतात, ते जे होतं ना जय विजयला जे चतुष्कुमारांनी शाप दिलं, तर चतुष्कुमार हे खूप मोठे भक्त आहेत, चतुष्कुमारांच्या शब्दांना खोटं पडू नये म्हणून त्यांनी हिरण्यकश्यपूल मारायला तिथून खांबातून आले. तिसरी गोष्ट म्हणतात, जेव्हा हिरण्यकश्यपूनी पण, ऍक्च्युली ते विजय आहेत, हिरण्यकश्यपूनी पण जेव्हा वरदान मागितले होते तेव्हा म्हटले होते मी आतमध्ये नाही मरायला पाहिजे, बाहेर नाही मरायला पाहिजे वगैरे, म्हणून तशा रूपात ते आले. चौथं कारण म्हणतात, स्कंद क्रमांक 7 अध्याय क्रमांक 5 आणि श्लोक क्रमांक 47 याच्यामध्ये हिरण्यकश्यपू स्वतःशीच बोलतायत एक दिवशी आणि स्वतः स्वतः बोलतात, म्हणतात, नूनम एतद विरोधेन मृत्युर्मे भविता नवा. स्वतःच्याच मनात बोलतायत, मी अमर आहे हे मला वरदान मिळालंय बाकी सगळ्या अटींना ठेवून, पण मी प्रल्हादाला मारायचे इतके प्रयत्न केले, निरनिराळ्या पद्धतीने मारायचा प्रयत्न केला, पण हा प्रल्हाद हा अमर ठरतोय. तर मनातल्या मनात विचार करतायत, मग मी अमर आहे की प्रल्हाद अमर आहे? आणि अशा प्रकारच्या अमर व्यक्तीला मारण्याचा जर मी प्रयत्न केला तर नक्कीच मी मरणार आहे. तर मृत्यूर्मे भविता नवा, कदाचित माझा मृत्यू होणार आहे. आणि नंतर मग स्वतःचेच विचार आवरतात आणि म्हणतात, पण ब्रह्मदेवाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे कदाचित मृत्यू नाही होणार. तर तो जो विचार हिरण्यकश्यपूच्या मनात आला होता, मृत्यूर्मे भविता नवा, माझा कदाचित मृत्यू होऊ शकतो, त्या विचारांना सत्यता देण्यासाठी भगवंत आले होते. आणि म्हणतात, नारद मुनींनी जेव्हा इंद्र कयादूला मारण्यासाठी आले, जेव्हा त्यांच्या पोटामध्ये प्रल्हाद होता, तेव्हा नारद मुनींनी इंद्रदेवांना सांगितलं होतं, या माताजींच्या पोटामध्ये जे बाळ आहे त्याला तुम्ही मारू नका, हा मोठा होऊन नंतर चांगला भक्त बनणार आहे. तर नारद मुनींचे शब्द खोटे नाही पडायला पाहिजे म्हणून त्यांनी मला वाचवलं, माझं त्याच्यामध्ये प्रेम नाही. आणि 6वं कारण म्हणतात, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी पण सांगितलंय, कौंतेय प्रतिजानीही नमे भक्त प्रणश्यती, माझ्या भक्ताचा नाश नाही होत. तर हे 6 कारण देतात आणि म्हणतात, प्रल्हाद म्हणतोय या 6 कारणांना
त्या शब्दांना खरं होण्यासाठी ते शब्द खोटे नाही पडायला पाहिजेत. म्हणून हिरण्यकश्यपूला मारायला भगवंत आले, माझ्यासाठी काही प्रेम वगैरे नाहीये. जर तुम्ही अजून एक गोष्ट म्हणत होते की भगवंत जेव्हा आले तेव्हा त्यांनी ब्रह्मदेव, शंकरजी, अगदी लक्ष्मी देवींना पण दुर्लक्ष केलं. जर तसं असतं मग मला एक सांगा की नरसिंह देवांना यातून काय करायचं माहितीये? असं नाहीये की लक्ष्मी प्रती प्रेम नाहीये, असं नाही की गरुडाप्रती प्रेम नाहीये. आणि याच द्वारे हे पण सांगायचंय तुम्हाला नारद मुनी, असं नाही की त्यांना ब्रह्मदेवांप्रती प्रेम नाही, शंकरजींप्रती प्रेम नाहीये. त्यांना शुद्ध भक्तीचा महिमा ठासून सांगायचा होता. म्हणून माझ्यासारख्या अविश्वासू भक्त जो एका असुर कुळात जन्मलाय, जो सुसंस्कृत पण नाहीये, ज्याच्याकडे विवेक बुद्धी पण नाहीये, आणि ज्याला जवळ करून त्यांनी कदाचित त्यांची स्वतःचा फक्त जो गुण आहे प्रेमळ असण्याचा, माया असण्याचा, तो प्रेम प्रदर्शित केला, याच्यातून त्यांना फक्त एकच सांगायचं होतं, जर अशा ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये जर एखादा लहानसा अविवेकी लहान मूल पण असेल, तो शुद्ध भक्ती पालन करतोय, शुद्ध भक्ती प्रक्रियेचा मोठेपणा होता तो माझा मोठेपणा नव्हता. जसं एक उदाहरण असतं, म्हणतात हा पेन आहे तर या पेनाची एक लांबी आहे, तर म्हणतात या पेनाच्या लांबीला हात न लावता या पेनाला तुम्ही छोटं कसं करणार? तर कधी कधी मनात कोणी विचारतात की काय करायचं, तर टोपण काढायचं. जर टोपण काढलं तर हे लहान होतं, पण टोपण काढण्यासाठी पण याला स्पर्श करायला लागणार. मग असं म्हणतात एक काम करायचं, दुसरी एक गोष्ट घ्यायची आणि त्याच्या शेजारी ठेवायची, आणि त्याच्या शेजारी जर ठेवलं तर आपोआप हा पेन छोटा झाला. तर हा पेन छोटा करण्यासाठी दुसरी वस्तू आणायला लागली, या पेनला काही स्पर्श नाही केलाय. म्हणून म्हणतात की हे कोण आहेत? लक्ष्मी देवी आहेत, हे ब्रह्मदेव आहेत, शंकरजी आहेत. यांना भगवंतांनी असं कुठे म्हटलं का की लक्ष्मी देवींनी नीट भक्ती नाही केली? परमेश्वरांनी असं कुठे म्हटलंय का ब्रह्मदेवांनी नीट भक्ती नाही केली? परमेश्वरांनी असं कधी म्हटलंय का शंकराकडून 1000 चुका झाल्यात म्हणून? अजिबात कुठे काही म्हटलं नाहीये भगवंतांनी. हे तर ब्रह्मदेव म्हणतात मी भक्ती नाही करू शकलो, हे तर लक्ष्मी देवी कधी कधी म्हणतात की मी नीट सेवा नाही केली, हे तर शंकरजी म्हणतात की अरे मी काय सेवा केली. म्हणून भगवंतांनी काय केलं? भगवंतांनी कधीही म्हटलेलं नाहीये की लक्ष्मी, ब्रह्म, रुद्र यांनी कधी सेवा नाही केली आहे. फक्त हे सगळे आहेत ना अशा असुर कुळात जन्म नाही घेतले आहेत ना. तर भक्ती मार्ग किती सर्वश्रेष्ठ आहे, भक्ती मार्गामध्ये किती शक्ती आहे, की भक्ती मार्ग स्वीकार केलेला एक राक्षस पण खूप मोठा होतो, भक्ती मार्ग स्वीकार केलेला एक असुर कुळातला जन्मलेला मुलगा पण किती श्रेष्ठ होतो, हे तत्व सांगण्यासाठी, भक्ती मार्गाचा महिमा गाण्यासाठी त्यांनी प्रल्हादाला जवळ केलं आणि ब्रह्म, रुद्र आणि लक्ष्मी देवींना जवळ नाही केलं किंवा त्यांना दुर्लक्ष केलं. याच्यामध्ये लक्ष्मी, ब्रह्म आणि रुद्र यांचा काही चूक नाही आहे, याच्यामध्ये भक्ती मार्गाचा मोठेपणा दाखवायचा होता. तशा प्रकारे नारद मुनी विचार करतायत, हे जे एक एक पॉईंट सांगतायत याच्यावर विचार करायला लागेल. मग म्हणतात मला सांगा नारद मुनी, जे खरोखर शुद्ध भक्त असतात, परमहंस असतात, त्यांना भौतिक इच्छा असतात का कधी काही? नाही ना. मग म्हणतात मला एक सांगा, परमेश्वराने जर बघितलं असतं की माझ्या मनात काहीही भौतिक इच्छा नाहीये, मला त्यांनी हिरण्यकश्यपूच्या राजसिंहासनावर बसायला विनंती केली असती का? परमेश्वर काय म्हणतात? ये यथा माम प्रपद्यंते, ज्याच्या मनात जी इच्छा आहे ती भगवंत पूर्ण करतात. परमेश्वरांनी माझ्या हृदयामध्ये एक भौतिक इच्छा बघितली असणार आणि त्यामुळे म्हणाले अरे तुला राज्य करायची पण भरपूर इच्छा दिसते, तू एक काम करतो राजा बन. बघा माझ्या हृदयामध्ये ना कुठेतरी भौतिक इच्छा आहेत. म्हणून परमहंसांना भौतिक इच्छा नसते आणि जे श्रेष्ठ परमहंस असतात त्यांना तर भौतिक काय, मुक्तीची पण इच्छा नसते. ज्यांना भौतिक इच्छा नाही, ज्यांना मुक्तीची इच्छा नाही, त्यांच्या कुठली इच्छा असते? मला भगवंतांची प्रेममयी, प्रेमपूर्ण सेवा करायची आहे. आणि मी काय केलं? मी परमेश्वराची कधी काही सेवा नाही केली, मी काय करतोय माहितीये? राजसिंहासनावर बसून एक मोठा राजा झालोय. आता मी तुम्हाला माझा मनातली भावना सांगतो, परमेश्वराने मला शिक्षा दिलीये. जेव्हा परमेश्वर स्वतःची सेवा न देता एखाद्या भक्ताला सांगतात तू तिथे जाऊन दूर सेवा कर, त्याच्यातून त्यांचं प्रेम नाहीये, मला शिक्षा दिली परमेश्वराने, आणि तुम्ही म्हणताय की मला प्रेम दिलं, मला शिक्षा दिली आहे.
परमेश्वर म्हणतात, किती वेळा भागवतामध्ये परमेश्वरने सांगितलंय, जो मला खूप जास्ती प्रिय आहे, ज्याला मी खूप जवळ करतो, कधी कधी मी त्याला ऐहिक कष्ट देतो, मी त्याला कधी कधी ऐहिक नैराश्य देतो. श्लोक क्रमांक 16, अध्याय क्रमांक 27 आणि स्कंद क्रमांक 10, तो 10, 27, 16 यामध्ये श्री कृष्णांनी हे इंद्राला सांगितलं. अध्याय क्रमांक 88, स्कंद क्रमांक 10, अध्याय क्रमांक 88, श्लोक क्रमांक 8 यामध्ये श्री कृष्णांनी हीच गोष्ट युधिष्ठिर महाराजांना पण सांगितली, यस्याहम अनुगृह्णामी हरिष्ये तद्धनम शनै. अध्याय क्रमांक 81 आणि श्लोक क्रमांक 37 त्यामध्ये श्री कृष्णांनी सुदामा ब्राह्मणाला पण ही गोष्ट सांगितली. स्कंद क्रमांक 6, अध्याय क्रमांक 11 आणि श्लोक क्रमांक 22 यामध्ये वृत्रासुर आहे, तो पण अशीच भावना व्यक्त करतो. मला विचार करा, भागवतामध्ये 4 वेळा भगवंतांनी सांगितलंय, राज्य देणं, कोणातरी राज्य करणं ही माझी कृपा नव्हे, तर कधी कधी नैराश्य देणं, जेणेकरून तो केवळ आता माझं चिंतन करेल आणि म्हणेल मला आता कोणाकडून काही अपेक्षा नाही, फक्त परमेश्वराकडून अपेक्षा आहे, ही माझी खरी कृपा आहे. मग मला एक विचार करा, माझ्या मनामध्ये जरी परमेश्वराप्रती काही आस्था आहे, पण मी तुम्हाला एक सांगू शकतो, त्या आस्थेवर हिरण्यकश्यपूच्या माझ्या वडिलांच्या राजसिंहासनावर बसून त्याला ग्रहण लागलंय. तर सनातन गोस्वामी आपल्याला पटकन एक खूप छान मुद्दा सांगतात, म्हणतात नारद मुनींना उत्तर देताना प्रल्हादाने काय शब्द वापरला, माझ्या भक्तीला ग्रहण लागलंय. असं का वापरला माहितीये, कारण प्रल्हादाला सांगायचंय की भक्ती केलेली कधीही कणभरी नष्ट नाही होत. सूर्य कधी नष्ट नाही होत, पण सूर्याला कधी कधी आवरण होतं, सूर्याला कधी कधी ग्रहण लागतं. म्हणून प्रल्हाद म्हणतायत, हे राजसिंहासन स्वीकारून, हे पद स्वीकारून माझ्या शुद्ध भक्तीला, निस्वार्थी भक्तीला ग्रहण लागलंय. मला जर परमेश्वरला काही सेवा द्यायची होती तर स्वतःच्या जवळची सेवा दिली असती, मला माझ्या वडिलांच्या राजसिंहासनावर बसून माझ्या भक्तीला ऍक्च्युली एक ग्रहण लागलंय. आणि अजून काही श्लोक सांगतात, स्कंद क्रमांक 10, अध्याय क्रमांक 51 आणि श्लोक क्रमांक 59 यामध्ये श्रीकृष्ण मुचुकुंद महाराजांना सांगतात की माझे जे शुद्ध भक्त आहेत, त्या शुद्ध भक्तांची मती, त्यांची बुद्धी याला कधीही ग्रहण नाही लागत. अध्याय क्रमांक 14, स्कंद क्रमांक 11 आणि श्लोक क्रमांक 18 यामध्ये श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत, जे माझ्या प्रती शुद्ध भक्ती करतात ते इंद्रिय भोगाला कधीही बळी जात नाही. तर 2 श्लोक सांगितले, एकामध्ये सांगितलंय की जो माझा शुद्ध भक्त आहे त्याची बुद्धी कधी भ्रष्ट होत नाही, आणि दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलंय जो माझी शुद्ध भक्ती करतो त्याला कधी भोग इच्छा होत नाही, स्वार्थी भोग इच्छा कधी होत नाही. म्हणून हे 2 श्लोक सांगून प्रल्हाद सांगतात, मला या राजसिंहासनावर बसून परमेश्वर काय सांगतायत माहितीये, तू आधीच दूषित झालेला आहे. नारद मुनी म्हणत होते की तुझ्यावर इतका विश्वास आहे की उद्या तुला कधी काही त्रास होणार नाही, हा विश्वास आहे म्हणून तुला त्या राजसिंहासनावर बसवलंय. एक दृष्टिकोन असा असतो, एका व्यक्तीला जेव्हा कठीण सेवा देतात, कठीण सेवा देण्यामागे उद्देश असा असू शकतो की या एका व्यक्तीवर मला विश्वास आहे म्हणून या एका व्यक्तीला मी ती कठीण सेवा दिली. हा पण एक दृष्टिकोन आहे. आणि दुसरा दृष्टिकोन काय आहे, या व्यक्तीला या सेवेप्रती आसक्ती आहे आणि या आसक्तीचा दोष त्या व्यक्तीमध्ये निर्माण झालाय म्हणून हताश होऊन जबरदस्तीने आपण त्याला ती सेवा देतो. तर कोणी म्हणेल की विश्वास आहे म्हणून सेवा दिली, पण प्रल्हाद महाराज म्हणतायत माझ्यामध्ये भौतिक इच्छांचं प्रदूषण बघितलं आणि म्हणून मला स्वतःची सेवा न देता राज्य करायची सेवा दिली. मग म्हणतात, मला एक सांगा, मी परमेश्वरासोबत युद्ध कसं काय करू शकतो. मी माझ्या मनामध्ये जर शुद्ध भक्ती असती तर मी परमेश्वराला ओळखलं का नाही आणि मी परमेश्वराशी युद्ध काय केलंय. इथे सनातन गोस्वामी सांगतात, प्रल्हादाला परमेश्वरासोबत स्वतः युद्ध करायची इतकी लाज वाटते की ते सांगत पण नाहीत की मी असुर कुळात जन्म घेतलाय आणि मी परमेश्वराचा शत्रूचा मुलगा आहे. मागच्या काही आपण जी स्तुती ऐकली, ब्रह्मदेवांनी शंकरजींची स्तुती केली, तेव्हा एक पॉइंट काय होता
की बाणासूर आणि श्रीकृष्णांचं जेव्हा युद्ध झालं होतं तेव्हा शंकरजी बाणासुराकडून लढले. पण मला एक सांगा, एखादा कुठला प्रसंग आठवतो का जेव्हा शंकरजींनी स्वतः श्रीकृष्णांशी युद्ध केलं? ते तर त्यांचं बाणासुराप्रती प्रेम आहे, ते बाणासुराला स्वतःचा मुलगा समजायचे. तर एखादा माझा मुलगा मला श्रीकृष्णांच्या विरुद्ध युद्धामध्ये खेचून घेऊन आला, ही गोष्ट वेगळी. आणि एक स्वतः प्रल्हाद म्हणतायत, मला त्या युद्धामध्ये कोणी खेचून नाही आणलं, मी स्वतः परमेश्वरासोबत युद्ध केलं, हे प्रेम आहे का माझं? मग म्हणतात की राक्षसांना केवळ भोग इच्छा नसते तर तर्कवाद करायची पण इच्छा असते. नास्तिकवाद पसरवण्यामध्ये त्यांना खूप आनंद येतो. आणि माझ्याकडून पण कधी कधी अशी चूक झाली आहे, बसल्या बसल्या मी काहीतरी तर्क केलेत ज्याच्यामध्ये खरोखर नास्तिकवादाचा दुर्गंध होता आणि त्याच्यामुळे मी पण खरा भक्त नाही. मग म्हणतात मला एक सांगा की तुम्ही बाणासुराबद्दल काहीतरी सांगत होतात शंकरजींच्या स्तुतीच्या वेळेस. बाणासुरासारखा नास्तिक व्यक्ती माझ्या परिवारात जन्मला हे माझं सौभाग्य की दुर्भाग्य? बाणासूर हा माझ्या नातवाचा मुलगा, बली महाराजांचा मुलगा. बलीला मी शिकवण दिली आणि तो शुद्ध भक्त झाला, पण बाणासुराला मी शिकवण नाही देऊ शकलो, मी कमी पडलो. आणि म्हणून बाणासुरानी आमच्या परिवाराची जी रीती होती हरिभक्ती, हरिभक्ती सोडून बाणासुराने हरभक्ती केली, शंकराची भक्ती केली आणि श्रीकृष्णांच्या नातवाचं अपहरण केलं. मी त्याला नीट संस्कार देण्यामध्ये कमी पडलो, मी त्याला नीट शिकवणी देण्यामध्ये कमी पडलो. त्यांनी श्रीकृष्णांची भक्ती सोडली, त्यांनी श्रीकृष्णांच्या नातवाचं अपहरण केलं आणि श्रीकृष्णांसोबत युद्ध केलं. हे माझा मोठेपणाचा तुम्ही गुणगौरव करताय की माझ्या कमतरता तुम्ही सांगताय? मी तुम्हाला सांगू, तुम्ही काहीतरी सांगत होते मला, शंकरजींकडून तुम्ही काहीतरी ऐकलं होतं आणि तुम्ही मला सांगत होते की बघा प्रल्हाद किती प्रिय आहेत. शंकरजी म्हणत होते मी बाणासुराच्या शेजारी उभा होतो म्हणून बाणासुराला नाही सोडलं. प्रल्हादाला त्यांनी आशीर्वाद दिलाय की 21 पिढ्या तुझ्या मुक्त होतील आणि त्या 21 पिढ्यांमध्ये तिसरी पिढी पण येतेच ना, बाणासूर पण येतोच ना. तर या बाणासुराला त्यांनी का सोडलं? बाणासुराला सोडलं कारण त्यांना ते प्रल्हादाला त्यांनी 21 पिढ्यांचं वरदान दिलंय म्हणून. ही शंकराने स्तुती केली होती. आणि ब्रह्मदेवानी शंकराची स्तुती काय केली होती? तू जेव्हा बाणासुराला मारायची वेळ आली श्रीकृष्णांना, तेव्हा शंकरांनी त्यांना प्रार्थना केली की या बाणासुराला सोडून द्या, तर शंकराच्या प्रार्थनेमुळे सोडलं. आणि शंकरजी म्हणतात प्रल्हादाच्या वंशावलीमध्ये तो आहे म्हणून सोडलं. आणि प्रल्हाद स्वतः काय म्हणतायत? प्रल्हाद म्हणतायत खरी कृपा तर झाली असते जेव्हा त्या बाणासुराला मारलं असतं. माझी, माझ्या नातवाची, माझ्या मुलाची हरिभक्ती सोडून याने दुसरंच काहीतरी केलं आणि परमेश्वराला इतका त्रास दिला. अरे मी तर सांगतो त्या बाणासुराला मारायला पाहिजे होतं, ती खरी कृपा झाली असती. परमेश्वराने शिक्षा देणं ही पण एक कृपा आहे, पण परमेश्वराने त्याला जे सोडलं ही कृपा नाही झाली. तर प्रल्हाद आपलं मन तसं व्यक्त करताय आणि म्हणतात कधी कधी तुम्ही म्हणत होते की माझ्या ग्रहावर वामनदेव नेहमी असतात, असं नाहीये. कधीतरी मी त्यांना बघू शकतो आणि कधी त्यांना मी नाही बघू शकत. वामनदेव पण सदैव इकडे नसतात. मी तर तुम्हाला सांगतो, एक गोष्ट सांगतो. एकदा रावण, त्याला पण इच्छा होती की सगळं जग माझं व्हायला पाहिजे, तर तो पण एकदा सुतल लोकावर आला होता. स्वर्ग लोकावर आक्रमण करण्यापूर्वी सुतल लोकाला आला होता, त्याला सुतल लोकावर कब्जा करायचा होता. तर तेव्हा वामनदेव तिथे उभे होते आणि वामनदेवांनी त्यांना, जसं आपण फुटबॉलला कसं मारतो तसं वामनदेवांनी रावणाला मारलं आणि रावण दूर कुठेतरी जाऊन पडला. तर भगवंत तिथे कधी 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 दिसतात? जेव्हा बली महाराजांना कोणीतरी त्रास द्यायला येतो तेव्हा भगवंत नक्की दिसतात. आणि काल पण मी एक चर्चा केली की द्वारका प्रदेश जे होतं, अनर्थ प्रदेश किंवा त्याला तर कधी म्हणतात कुशस्थली, तर कुशस्थलीमध्ये पण एकदा दुर्वासा ऋषी आणि अनेक ऋषी जेव्हा होते तेव्हा 10 दैत्यांनी तिथे आक्रमण केलं होतं. आणि मग दुर्वासा ऋषी त्या सर्व ऋषी मुनींना घेऊन वामनदेवांना प्रार्थना करायला गेले की तुम्ही थोडंसं आम्हाला मदत करणार का म्हणून. तर तेव्हा पण त्यांनी, भगवंतांनी दुर्वासा ऋषींना का दर्शन दिलं? तर बली महाराजांनी सांगितलं मी वामनदेवांना जाण्याची परवानगी देणार नाही. वामनदेव यांची पूजा तर ब्रह्मदेव करतायत आणि शंकरजी करतायत,
ज्या चरणांची पूजा एवढे मोठे मोठे देवी देवता करतायत त्या चरणांना मी अजिबात सोडून देणार नाही. तर बली महाराजांप्रती प्रेम आहे म्हणून भगवंतांनी दुर्वासा ऋषींना दर्शन दिलं. बली महाराजांप्रती प्रेम आहे, माझ्या नातवाप्रती प्रेम आहे म्हणून रावणाला त्यांनी तिथून बाहेर काढलं. माझ्याप्रती याच्या प्रेम नाहीये तसं असतं तर गोष्ट वेगळी असती. मला एक सांगा अजून एक गोष्ट. समजा तुम्ही म्हणताय की मला क्षणोक्षणी भगवंत दिसतात, मग मी जेव्हा ऐकलं की नैमी शारण्यमध्ये भगवंत पीतवास अवतरित झालेत, मी सूतल लोकापासून नैमी शारण्यापर्यंत इतका लांब प्रवास तरी कशाला केला असता? मी म्हटलं जे भगवंत मला सदैव दिसतात त्यांच्यासाठी मी प्रवास काय करू? ते याच्यातून तुम्हाला मी पुरावा देतोय, मला पण भगवंत नेहमी दिसत नाही. मी म्हणू शकतो की तुमच्या कृपेने नारद मुनी तुम्ही माझे गुरु आहात, तुमच्या कृपेने भगवंतांच्या मनामध्ये माझ्यासाठी काहीतरी छोटस स्थान निर्माण झालं असेल आणि म्हणून तुमच्या कृपेमुळे मला थोडीशी काहीतरी कीर्ती प्राप्त झाली असेल. पण खरी कृपा परमेश्वराने ना माझ्या नंतरच्या काही भक्तांना दिलेली आहे. त्याच्यामध्ये प्रल्हादाने खूप नम्रता दाखवली आणि स्वतःला खूप मागे ठेवलं आणि सर्व काही स्तुती आपल्या गुरूंवर त्यांनी दिली आणि म्हणाले जसं तुम्ही मला कृपा दिलीये तशी इतर भक्तांना पण कृपा मिळाली. आणि ते कोण आहेत? ते म्हणतात मी आता ना माझ्या दुर्भाग्याचं वर्णन इथे थांबवतो, माझं अजून भरपूर दुर्भाग्य आहे पण तुम्ही माझे श्रेष्ठ गुरु आहात, तुमच्या समोर असं म्हणणं चांगलं नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता हनुमानजी आहेत ना, हनुमानजी खूप शुद्ध भक्त आहेत, हनुमानजींना नेहमी परमेश्वर जवळ करतात आणि फक्त जवळ करून त्यांना कुरवाळत नाहीत, त्यांना कठीण कठीण सेवा देतात. तर म्हणून तुम्ही पटकन आता हनुमानजींना भेटायला जा आणि हनुमानजी हे भगवंतांचे कृपा पात्र आहेत. तर नारद मुनी हे खूप संवेदनशील हृदयाचे आहेत आणि नारद मुनींना आपल्या शिष्यांमध्ये पण जर कधी दुःखाची परिस्थिती निर्माण झाली असेल तर ती नारद मुनींना सहन होणार नाही. आणि प्रल्हाद महाराज खरोखर मनापासून आपलं मनोगत व्यक्त करतायत, माझ्यावर कृपा असती तर मी कदाचित राजा बनण्यासाठी मला विनंती नसती केली, मला म्हणाले असते चल माझ्यासोबत वैकुंठाला. तर ऍक्च्युली प्रल्हाद महाराज स्वतःमध्ये कमतरता बघतायत आणि स्वतःमध्ये कमतरता बघून त्यांना असं वाटतं की परमेश्वराने माझ्यावर कृपा नाही केली आणि खरोखर दुःखी आहेत. तर नारद मुनींना आपल्या शिष्याचं दुःख बघवल्या नाही जाणार म्हणून प्रल्हाद म्हणतायत पटकन आता जाऊ द्या, मी जास्ती आता सांगत नाही तुम्हाला, पटकन तुम्ही हनुमानजींकडे निघून जा. हनुमानजींकडे सेवेचं खूप मोठं धन आहे. आणि म्हणतात नरसिंह देव जे भगवंत म्हणून आले ते माझ्या वडिलांना मारायला आले आणि जसे माझ्या वडिलांना मारलं तसे पटकन निघून गेले. पण रामचंद्र म्हणून जेव्हा भगवंत आले तेव्हा त्यांनी हनुमानजींना किती वर्ष सहवास दिला? तर रामायणामध्ये सांगितलंय 11,000 वर्ष सहवास मिळाला, 11,000 वर्ष. भागवतामध्ये सांगितलंय 13,000 वर्ष सहवास दिला. सीतादेवी जेव्हा ज्या जगातून गेल्या त्यानंतर भागवतानुसार 13,000 वर्ष रामचंद्र ने एक यज्ञ केला तर त्याचा अवधी 13,000 आहे आणि सीतादेवींना मिळवून त्याच्यात काहीच महिन्याआधी हनुमानजींची भेट झाली होती. म्हणून 11 ते 13,000 वर्ष अशी संख्या येते. इतके वर्ष हनुमानजींना त्यांनी सेवा दिल्या, त्यांना जवळ केलं, त्यांच्याशी नातं जुळण्यासाठी वेळ दिला. जेव्हा नरसिंह देव माझ्या समोर आले ना तेव्हा काही त्याची पूर्वकल्पना नव्हती. एक दिवशी माझ्या वडिलांनी मला जवळ बोलवलं आणि मला म्हणाले काय रे तू नेहमी भगवंत भगवंत करत असतोस, कुठे तुझे भगवंत? तर मी सांगितलं सर्वव्यापी आहे, इथे आहेत का? आहेत. आणि असं त्याला मारायला गेले आणि अचानक अनअपेक्षितपणे भगवंत त्या खांबातून आले. मलाही माहिती नव्हतं की इतक्या अशा पटकन येतील आणि अशा अद्भुत रूपात येतील. आणि असं सगळं अचानक जेव्हा होतं ना तेव्हा कळत नाही की काही करायचं, काय सुचत नाही काही. माझी तशी परिस्थिती झाली होती. जरी माझा भगवंतांच्या अस्तित्वावर विश्वास आहे पण ज्या पटकन आणि ज्या अनपेक्षितपणे भगवंत आले तर मलाही कळलं नाही काही. आणि जेव्हा मी बघितलं की आता मला भगवंतांशी काहीतरी नातं जोडायचं आहे त्याला काही वेळ लागतो की नाही, थोडंसं मी काहीतरी 2 शब्द बोलीन मग भगवंत 2 शब्द बोलतील मग मी 4 शब्द बोलीन बघ, तुम्हाला वेळच नाही मिळाला. आणि त्यातल्या त्यात मी स्वतःला सावरलं आणि म्हटलं की अरे भगवंत आलेत आणि भगवंतांशी काहीतरी नातं जुळायला पाहिजे. पण ते नातं जुळायला जेव्हा माझं थोडं स्थिर झालो मी
तेव्हा मी बघितलं की आजूबाजूला सगळे देवी देवता आहेत आणि या देवी देवतांच्या मध्ये मी माझं प्रेमाचं नातं कसं करू. आपल्या सर्वांना बघा एक अनुभव आहे, कधी कोणा व्यक्तीप्रती प्रेम असतं आणि तो व्यक्ती आपल्याला कधी अशा एका पब्लिक प्रोग्राम मध्ये भेटला, आपली आई असेल, आपले वडील असतील, तर त्या पब्लिक प्रोग्राम मध्ये आपण जसं एकांतामध्ये त्या व्यक्तीशी वागतो तसं सर्वांच्या समोर नाही वागू शकत. तर आपण पण तोच आहे व्यक्ती आणि ते व्यक्ती पण तेच आहेत, पण आपण सगळ्यांच्या समोर तसंच. प्रल्हादाच्या मनामध्ये अशा काही भावना निर्माण झाल्या, अचानक आले, सावरायला वेळ लागला आणि अचानक जेव्हा आले तेव्हा असं नाही की एकदम प्रेमाच्या बोलण्या झाल्या. तिथे हिरण्यकश्यपूने लगेच आक्रमण केलं, हिरण्यकश्यपूला मारलं, आधी त्याच्यासोबत युद्ध झालं, मग हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर त्याचे सैनिक आले, त्या सैनिकांनी वार केला, हल्ला केला, त्याला मारलं. तर सगळी ती अचानक आले, मारहाण, आरडाओरडी सगळी झाली आणि ते करून जेव्हा हिरण्यकश्यपूच्या सिंहासनावर नरसिंहदेव स्वतः बसले तेव्हा जेव्हा बसले तेव्हा अगदी क्रोधित होते. तर त्या क्रोधित अवस्थेमध्ये पण कळलं नाही की काय करायचं. त्याच्यातून मी जेव्हा सावरलो आणि मला प्रेम अर्पण करायचं होतं तेव्हा आजूबाजूला देवी देवता होते, तर मला वेळ पण नाही मिळाला, माझी ती मानसिकता पण नाही झाली आणि ती परिस्थिती पण अनुकूल नव्हती. पण तेच भगवंत जेव्हा रामचंद्र म्हणून आले तेव्हा हनुमानजींना 13,000 वर्ष त्यांनी संधी दिली प्रेम करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, नातं छान विकसित करण्यासाठी. अशी कृपा मला नाही मिळाली. म्हणून म्हणतात हनुमानजींवर खूप चांगली कृपा झालेली आहे आणि हनुमानजींपेक्षा श्रेष्ठ स्थान अजून कोणाचं नाहीये. पण या गोष्टींनी प्रवृत्त होऊन मी आता तुम्हाला एक विनंती करतोय, हनुमानजी केवळ तसे कृपापात्र नाही तर हनुमानजींना ना खूप शक्ती दिली भगवंतांनी, विलक्षण सेवा करण्याची शक्ती दिली. मला सेवा पण नाही दिली आणि विलक्षण शक्ती पण नाही दिली. तर तुम्ही हनुमानजींना भेटायला जा, जेव्हा लहानपणी लहानसे बाळ होते तेव्हा त्यांना किती शक्ती दिली आहे माहिती परमेश्वराने. त्यांनी उज्ज्वल सूर्याला गिळंकृत करण्यासाठी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न खरं ठरणार होता हे माहिती होतं. म्हणून इंद्रदेवांनी त्यांच्यावर वज्रघात केला आणि तो वज्र जेव्हा हनुमानजींना लागला तेव्हा ते खाली पडले, नाहीतर इतका उज्ज्वल सूर्य त्यांनी गिळंकृत केला असता. विचार करा परमेश्वराने या हनुमानजींना किती जवळच्या सेवा, सीता देवींना अंगठी देण्याची सेवा दिली आहे आणि किती त्या सर्व चांगल्या सेवा करण्यासाठी किती श्रेष्ठ अभूतपूर्व शक्ती दिली आहे. म्हणून माझं तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही हनुमानजींना जाऊन भेटा आणि हनुमानजी तुम्हाला एक कृपा पात्र वाटतील. तर अशा प्रकारे आपले प्रल्हाद महाराज आहेत. प्रल्हाद महाराज म्हणतात हनुमानजी हे खूप श्रेष्ठ व्यक्ती आहेत, खूप श्रेष्ठ भक्त आहेत, त्यांना सेवा मिळाल्या आहेत, त्यांच्याकडे खूप शक्ती आहे, लहानपणापासून ते खूप महान आहेत. म्हणतात ते म्हातारपणाला आणि मृत्यूला अजर आहेत आणि अमर आहेत. आणि म्हणतात त्यांनी ब्रह्मचर्याचं पण व्रत घेतलंय. आतापर्यंत आपण जेवढे व्यक्ती बघितले, प्रयाग मधला ब्राह्मण गृहस्थ होता, राजा गृहस्थ होता, ब्रह्मदेव गृहस्थ आहेत, शंकरजी गृहस्थ आहेत, प्रल्हाद महाराज पण गृहस्थ आहेत. आता हे म्हणतायत पण हनुमानजी आहेत ना हे ब्रह्मचारी आश्रमात आहेत, त्यांनी ब्रह्मचर्य घेतलंय आणि नेहमी ते चांगले शुभ क्रिया करत असतात. याच्याद्वारे प्रल्हाद महाराज सांगतायत की त्यांनी सूर्य देवांकडून वैदिक शिक्षण प्राप्त केलंय. तर म्हणून त्यांचं शिक्षण पण श्रेष्ठ, त्यांचे व्रत पण श्रेष्ठ, त्यांची सेवा पण श्रेष्ठ, त्यांची शक्ती पण श्रेष्ठ. आणि अशा प्रकारे रघुनाथ, भगवंत रघुनाथांचे ते सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. तुम्ही लवकरात लवकर हनुमानजींकडे जा आणि त्यांची भेट घ्या. तर उद्या आपण बघूया की नारद मुनी हे हनुमानजींकडे जातात आणि हनुमानजींशी त्यांची काय काय संवाद होतो आणि हनुमानजी त्यांना काय सांगतात. तर त्यासाठी आपण उद्या 7:30 भेटूया. आज आपण बघितलं की प्रल्हाद महाराज हनुमानजींची काय स्तुती करतात. तर आजचं सत्र आपण इथे थांबूयात आणि आजच्या सत्राबद्दल जर कोणाला काही सांगायचं असेल, मन व्यक्त करायचं असेल किंवा कोणाला काही बोलायचं असेल तर आपण बोलू पण शकता आणि प्रश्न पण विचारू शकता. हरे कृष्ण. येस श्रेयस. हरे कृष्ण गुरुजी. मला
आजचं पण खूप छान प्रवचन झालं, पण मला जस्ट म्हणायचं होतं की प्रश्न नाही आहे, मला जस्ट म्हणायचं होतं हे सगळ्यांचे विचार आणि म्हणजे डिफरंट आर्ग्युमेंट्स ऐकून एका वेळेला असं वाटतं की म्हणजे पहिल्या वेळेला जेव्हा म्हणतात ती की कोण भक्त आहे, सगळं पटून जातं की ते श्रेष्ठ भक्त आहेत, आणि मग नंतर ते पूर्ण फेटाळून लावतात, आणि ते तेव्हा मग असं वाटतं की खरंय. ऑफकोर्स ते नम्रतेमध्ये बोलत असतात, सगळंच ते म्हणजे लिटरल नसतं, पण श्री चैतन्य महाप्रभू पण नवदीप निमाय पंडित निमाय पंडितच्या लीलामध्ये असं ते आर्ग्युमेंट्स प्रूव्ह करायचे आणि मग ते त्यालाच फेटाळून जावायचे आणि परत प्रूव्ह करायचे परत फेटाळून जावायचे, असं ते पुढे पुढे जात आहे आपलं प्रवचन तर, आणि तेच पूर्ण ते एक्सप्लेन करायचं आणि पूर्ण म्हणजे ते लिंक लावायची आणि यु नो पॉइंट्स कनेक्ट करत करत पुढे जायचं, ते पण म्हणजे खूप मोठं इंटेन्स एफर्ट आहे तो पण. सो एवढंच मला बोलायचं होतं. हरे कृष्ण. थँक्यू. 2-3 दिवसापूर्वी ना मी माझ्या एका मित्राशी बोलत होतो ब्रह्मचारी आश्रमात, मग त्यांनी मला एक सांगितलं की परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचे जे सेक्रेटरी आहेत, ते सेक्रेटरी एकदा हे बृहद भागवतामृत वाचत होते, मग महाराज जसं जप करता करता तिथे आले आणि बघितलं, मग काय वाचताय तुम्ही? मग त्यांनी सांगितलं बृहद भागवतामृत वाचतोय, तर महाराज म्हणाले एव्हरी ब्रह्मचारी मस्ट रीड दिस बुक. मग तर हे मित्र मला सांगत होते, त्यांना जेव्हा मी सांगितलं की बृहद भागवतामृतावर आपली रोज चर्चा चालू होती, ते म्हणाले अरे वा महाराजांचं आज्ञापालन करताय तुम्ही. म्हणलं कसं काय? मग त्यांनी सांगितलं की महाराजांनी सांगितलं एव्हरी ब्रह्मचारी मस्ट रीड दिस, म्हणाले की हे गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने आपण थोडं वाचन करतोय, थोडी चर्चा करतोय. का? तर कसं, एका भक्ताला दुसरा भक्त श्रेष्ठ वाटतोय, पण तो भक्त स्वतःबद्दल म्हणतो की नाही हो मला कुठे कृपा मिळाली, त्या भक्ताला कृपा मिळाली आहे. आणि पहिल्या दिवशी मी बोललो होतो की का नाही पहिल्याच वेळेस जेव्हा प्रयाग मधल्या त्या ब्राह्मणाशी भेट झाली, त्या प्रयाग मधले ब्राह्मण पहिल्याच दिवशी का नाही बोलले की गोपिका सर्वश्रेष्ठ आहेत म्हणून? कारण हे सगळे तर अध्यात्मामध्ये मोठे आहेत, कारण त्यांना ना आपल्यासाठी पण एक प्रवास करून द्यायचा होता. आपण पण इथे आहोत आणि डायरेक्टली आपल्याला जर इथल्या भक्तांचं गुणगान केलं तर ते कळणार पण नाही आपल्याला की एवढं काय मोठेपण आहे. म्हणून गोपिका इतक्या साध्या सुद्धा दिसतात, पण त्यांचं श्रेष्ठ स्थान श्रेष्ठ का आहे हे पण समजून घेणं महत्वाचं आहे ना. एक आहे, कोणी आपल्याला प्रश्न विचारला की सर्वात श्रेष्ठ भक्त कोण आहे, तर आपण म्हणू गोपिका. आणि समजा आपल्याला दुसरा प्रश्न विचारला का बरं असं तुम्ही समजावून सांगा, तर आपण काय म्हणू शकतो? आपण हे नाही म्हणू शकत की नाही मी असं ऐकलंय म्हणून मी सांगतोय, आपल्याला समजावून सांगायला लागणार. तर जेव्हा आपण हा बृहद भागवतामृताचा प्रवास करू तेव्हा आपल्याला लक्षात येईल या भक्तामध्ये काय चांगले गुण होते आणि या भक्ताला स्वतःमध्ये कमीपणा का वाटला दुसऱ्या भक्त. तर ना हा प्रवास जेव्हा आपण करू तेव्हा लक्षात येईल की का गोपिका श्रेष्ठ आहेत म्हणून. तर कोण श्रेष्ठ आहेत हे माहिती असणं पण गरजेचं आहे, पण का श्रेष्ठ आहेत हे पण माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे दोन गोष्टी होतात, एक म्हणजे आपला विश्वास खंबीर होतो. आज आपण म्हणतोय की गोपिका सर्वश्रेष्ठ आहेत, पण उद्या जर कोणी भेटला बुद्धिमान व्यक्ती आणि त्यांनी 4-5 गोष्टी आपल्याला ऐकवल्या तर काही छोट्याशा प्रमाणात का होईना, पण आपण विचार करू हा विचार तर मी कधी केलाच नव्हता, हे तर कधी मी ऐकलंच नव्हतं, मग खरे सर्वश्रेष्ठ कोण आहेत? एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रचार करण्याच्या दृष्टीने पण. तर श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला म्हणतायत जार देख तार कह कृष्ण उपदेश आमार आज्ञा या गुरु हय्या तार ई देश. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंची आणि त्यान प्रभूंची आज्ञा आहे आपल्यासाठी की यथाशक्ती आपण 1-2 जणांना तरी कमीत कमी श्रीकृष्णांची भक्ती याबद्दल सांगणं हे आपलं कर्तव्य आहे, हे आपल्यापासून अपेक्षित आहे. तर तो प्रचार चांगला करण्यासाठी पण आपल्याला हे माहिती पाहिजे आणि स्वतःचा विश्वास खंबीर होण्यासाठी पण आपल्याला हे सगळं माहिती पाहिजे. म्हणून सनातन गोस्वामी आपल्याला या एकदम खूप दुर्गम आणि खूप आंतरिक प्रवासामधले जे संवाद आहेत हे विचार करू ना. आपल्याला शुद्ध भक्त अनेक वेळा भेटतही नाही, आपल्याला शुद्ध भक्त अनेक वेळा दिसतही नाहीत. शुद्ध भक्तांना बघणं हे खूप मोठं सौभाग्य आहे. अशा शुद्ध भक्तांना बघून त्यांच्या जवळ उभं राहणं हे खूप मोठं सौभाग्य आहे. शुद्ध भक्तांना बघून त्यांच्या जवळ उभं राहून त्यांच्याकडून श्रवण करणं हे एक मोठं सौभाग्य आहे.
आणि शुद्ध भक्तांना बघून त्यांच्याजवळ उभं राहून दोन शुद्ध भक्त एकमेकांशी काय बोलतायत हे ऐकू येणं किती मोठं सौभाग्य आहे. प्रभुपाद शुद्ध भक्त आहेत आणि प्रभुपादांचे कोणी गुरुबंधू असतील ते पण शुद्ध भक्त आहेत, तर प्रभुपाद आणि त्यांचे गुरुबंधू जेव्हा एकमेकांना भेटायचे तेव्हा एकमेकांशी काय बोलायचे, ते प्रभुपाद आपल्याशी जे बोलायचे त्याच्यापासून ते किती भिन्न असणार. तर म्हणून इथे आपण बघतो नारद मुनी प्रल्हाद, नारद मुनी शंकरजी, नारद मुनी ब्रह्मदेव हे दोन्ही शुद्ध भक्त आहेत आणि हे दोन्ही शुद्ध भक्त एकमेकांशी जेव्हा बोलतायत तेव्हा त्या बोलण्याचा स्तर किंवा त्या त्या भावनांचं स्तर किती उच्च आहे. तर हे पण आपल्याला कळतं की भक्ती याचं स्तर किती उंच आहे आणि भक्तीमध्ये आपल्याला किती अजून खोल जायचंय. तर अशा प्रकारे हा जो गुह्य संवाद आहे हा जाणून घेणं आपलं किती मोठं संवाद आहे, किती मोठं सौभाग्य. तर अशा प्रकारे सनातन गोस्वामींप्रती कोटी कोटी नमस्कार, कोटी कोटी नमस्कार, की त्यांच्याप्रती कृतज्ञता की त्यांनी अशा प्रकारे अनेक अनेक दोन शुद्ध भक्तांमधला हा प्रायव्हेट संवाद आहे. बरं, शुद्ध भक्तांच्या आजूबाजूला जर बाकीचे भक्त असतील ना तरी त्या ह्या गोष्टी बोलणार नाहीत. हे दोन शुद्ध भक्त आजूबाजूला कोणी नाहीये त्यामुळे अशा प्रकारे मन मोकळेपणाने बोलतोय, तर तो हा गुप्त आहे, खूप कठीण आहे. हे सगळं आपल्याला सनातन गोस्वामी ऐकवतायत, म्हणून आपलं सौभाग्य आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. प्रभूजी एक प्रश्न होता, प्रश्न म्हणजे ऐकून, प्रल्हाद राज्य सांभाळणे हीच त्यांची सेवा आहे ना? बरोबर आहे, त्यांना तशी ती सेवा दिली कश्यपुनी. आणि काल जेव्हा शंकरजींनी त्यांची स्तुती केली तेव्हा शंकरजी काय म्हणाले माहितीये, प्रल्हादाने ते स्थान का स्वीकारलं, कारण राजाचं भरपूर प्रभाव असतो, राजाकडे भरपूर धनसंपत्ती पण असते. आणि मी उदाहरण दिलं होतं अशोक राजाचं, अशोक राजा ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यानंतर बौद्ध धर्माच्या प्रचाराला भरपूर वेग आला. का बरं, कारण राजा जेव्हा प्रचार कार्यामध्ये उतरतो तेव्हा त्याला भरपूर सोयी सुविधा मिळतात, सपोर्ट मिळतं. तशा प्रकारे शंकरजींनी काय बघितलं, प्रल्हाद महाराजांच्या मनामध्ये काही भौतिक भावना नाहीये, त्यांनी त्या राजा बनण्याची सेवा याच्यासाठी स्वीकारली कारण त्यांना अनेक अनेक लोकांना प्रचार करायचा होता, त्या भावनेने त्यांनी राजाचं पद स्वीकारलं. पण आज प्रल्हाद महाराजांना जेव्हा विचारलं आणि त्यांची जेव्हा स्तुती केली तेव्हा प्रल्हाद महाराज म्हणतात, माझ्या मनामध्ये त्यांनी कुठेतरी ती नियंत्रण करण्याची प्रवृत्ती जाणली, कारण परमेश्वर हे परमात्मा आहेत, हृदयस्थ आहेत, तर हृदयामध्ये राहून त्यांनी बघितलं की याला ना नियंत्रण करायची इच्छा आहे, याला सगळ्यांवर राज्य करायची इच्छा आहे. म्हणून म्हटलं की ठीक आहे, तुझी ती इच्छा आहे तर तू राजा बन, नाही तर तुला मी वैकुंठाला घेऊन गेलो असतो. प्रल्हाद त्या दृष्टीने राजाचं पद बघतात आणि म्हणून म्हणाले, भक्ती कधी नष्ट नाही होत पण भक्तीला ग्रहण कधीतरी लागू शकतं. तर म्हणून नरसिंहदेवांनी मला राजाचं जे पद दिलंय ते माझ्या भक्तीला ग्रहण लागलंय अशा प्रकारे. हा दोन दृष्टिकोन. थँक्यू. भावना बघून मला सेवा दिली असं त्यांचं म्हणणं आहे. येस मॅडम. हा दंडत प्रणाम प्रभूजी. माझी भावना तशीच आहे श्रेयस प्रभूजींनी जे व्यक्त केलं. खर तर हे ऐकताना ना वेगवेगळ्या भावना आपल्या मनामध्ये निर्माण होतात. आता अगोदर जे प्रल्हाद महाराज जे सांगत होते कारण, की त्यावेळेस असं वाटत होतं की एवढी कृपा नरसिंह भगवंतांनी केली तरी हे कसं काही ना करतायत, म्हणजे असं माझ्या मनामध्ये त्या क्षणापुरता असा विचार आला. म्हणजे त्या ह्याच्यावर नाही, प्रल्हाद महाराजांसाठी नाही, परंतु ती कृपा आपण जर ना करतोय तर ती कृतज्ञता नाही का. आणि जेव्हा हे कारण ऐकले तेव्हा असं वाटलं की नाही अरे बरं आहेत हे एकदम कारण. आणि नंतर परत काही क्षणात मनात विचार आला की ही त्यांची नम्रता आहे. तर हे खूप छान पद्धतीने म्हणजे समय आणि उत्सव आणि त्याच्यामध्ये उत्सुकता अशा दोन्ही निर्माण होत आहेत की रोज आता कोणते भक्त काय कसे कसे आपल्याला ऐकायला मिळतील. तर आजच्या क्लासमध्ये माझा एक प्रश्न आहे, म्हणजे दोन आहेत. तर पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलं की देवी देवता जे आहेत तर त्या ह्या भौतिक जगाला स्पर्श करत नाहीत पृथ्वीवर, कारण इथे सगळ्याच बाबतीत जो दूषितपणा आहे त्यामुळे ते स्पर्श करत नाहीत. मग असं जर असेल तर आपण शास्त्रात सांगितलं की मनुष्य जन्म हा भक्ती मार्गासाठी चांगला आहे, की मनुष्य देह प्राप्त होतो जे देवी देवताही करत नाही. आणि दुसरं म्हणजे खटवांग महाराज जे आहेत की त्यांनी युद्ध केलं आणि त्यांना एका क्षणाचं आयुष्य आहे असं समजलं, तर ते स्वर्गातून पृथ्वीवर आले करण्यासाठी. तर मग हे कसं समजून घ्यायचं आपण,
जर देवी देवता जर पृथ्वीला जर इतकं दूषित समजत असतील तर तो दृष्टिकोन कसा समजून घ्यायचा? स्कंध क्रमांक 5 त्याच्यामध्ये मी तो श्लोक शोधून दाखवू आता. त्याच्यामध्ये म्हणतात सगळे जे देवी देवता आहेत त्याच्यामध्ये एक शब्द येतो अतिशय इंद्रिय उत्सवात. तर देवी देवता काय म्हणतात माहिती आहे की अहो आमच्या स्वर्ग लोकांवर ना नेहमी खूप भोग चालू असतो. एक मिनिट इथे आला श्लोक दाखवतो तुम्हाला. दिसतोय श्लोक स्क्रीनवर? त्याला थोडं मोठं करतो. तो हा आहे स्कंद क्रमांक 5 अध्याय क्रमांक 19 आणि श्लोक क्रमांक 22. किम दुष्करैर्न क्रतुभिस्तपो व्रतैर दाना दिविर्वा द्युजयेन फल्गुना नयत्र नारायण पाद पंकज स्मृती प्रमुष्ट अतिशय इंद्रिय उत्सवात. त्याच्यामध्ये म्हणतात की देवता म्हणतायत अत्यंत कठीण असे वैदिक व्रत करून वैदिक यज्ञ करून तपस्या करून शपथ घेऊन दान देऊन आम्हाला आता परमेश्वर स्वर्ग लोकांचा वास मिळालाय. पण याची काय काय याचं महत्व आहे? कारण इथे आम्ही इतका भोग करतो इतके भोग करतोय की आम्ही नारायण भगवंतांचे जे चरण कमळ आहेत त्याला आम्ही आठवू शकत नाही. आणि बिकॉज ऑफ अर एक्सेसिव्ह सेन्स ग्रॅटिफिकेशन याच्यामध्ये इथे येतं बघा अतिशय इंद्रिय उत्सवात. तर जसं आपण जन्माष्टमी उत्सव साजरी करतो आपण रामनवमी उत्सव साजरी करतो तसं देवता म्हणतात स्वर्ग लोकांमध्ये इंद्रिय उत्सव असतो. आणि तो इंद्रिय उत्सवला म्हणतात अतिशय म्हणजे रोज खाण्यासाठी पिण्यासाठी झोपण्यासाठी बघण्यासाठी छान गार्डन छान प्रदूषित नसलेल्या नद्या तिथे म्हातारपण नाही. तिथले जे इंद्रिय आहे तिथली जी जीभ आहे ही मनुष्याच्या जीभेपेक्षा जास्ती संवेदनशील असते. लहान लहान टेस्ट अनुभवू नाही शकत ही जीभ पण देवतांची जी जीभ आहे ती लहान लहान छोट्या छोट्या टेस्टला स्वीकारू शकते. आपले डोळे सीमित दृश्य बघू शकतात हे दृश्य इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट बघू नाही शकत पण देवता इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट म्हणजे रंग काही रंग आहेत ना ते आपण आपले डोळे सक्षम नाही आहेत. आपले कान आहेत 20 Hz to 20,000 Hz 20 kHz एवढंच ऐकू शकतो. जसं कुत्रा आहे कुत्र्याची जी शिटी वाजवतात ते कुत्रा ऐकतो आपण नाही ऐकत. तर आपले कान सीमित आहेत आपले डोळे सीमित आहेत आपली जीभ सीमित आहे आपली स्पर्शशक्ती सीमित आहे. या सगळ्या गोष्टींपेक्षा त्यांची जीभ त्यांचे कान त्यांचे डोळे हे खूप छान प्रबळ आहेत. का? नवीन नवीन रंग बघण्यासाठी नवीन नवीन ध्वनी सुस्वर ऐकण्यासाठी छान छान आस्वादन करण्यासाठी आणि खूप छान स्पर्शशक्तीचा वापर करण्यासाठी. फक्त त्याच्यामध्ये एकच दोष आहे परमेश्वराचं स्मरण नाही होत एवढं सगळं करण्यामध्ये. तर म्हणून या सर्वांसाठी पृथ्वी लोक तर पुढच्या श्लोकामध्ये येतं आम्ही एकच प्रार्थना करतोय आम्हाला कृपया पुढचा जन्म भारत वर्षात द्या. हे जे स्वर्ग ग्रह आहेत स्वर्गामध्ये अनेक ग्रह आहेत सर्व देवी देवतांचा एक एक ग्रह आहे त्याच्या खाली हा जो पृथ्वीचा जो स्तर आहे त्याच्यामध्ये भारत वर्ष. असं नाही की दुसऱ्या वर्षात द्या केवळ भारत वर्षात द्या का तर भारत वर्ष आहे याचा एकच फायदा आहे भारत वर्षामध्ये स्वर्गासारख्या सोयी नाही आहेत आणि भारत वर्षामध्ये नरकासारख्या यातना पण नाही आहेत. जसं पृथ्वीवर आपण बघतो अमेरिका आहे अमेरिकेमध्ये स्वर्ग आहे अमेरिकेमध्ये खायला प्यायला सगळं काही छान मिळतं. फक्त तिकडले जे लोक राहतात त्यांना जर विचारलं की परमेश्वराची कधी आठवण येते का तर ते म्हणतात आम्ही सृष्टीचं आस्वादन करण्यामध्ये इतके व्यस्त आहोत की सृष्टीकरता आठवत नाही. आणि तसंच काही देश आहेत पृथ्वीवर जिथे खायला मिळत नाही जिथे नेहमी उपोषण असतं जिथे पाऊस नीट पडत नाही त्या भागातल्या लोकांना जर विचारलं की तुम्हाला परमेश्वराची कधी आठवण येते का तर ते म्हणतील सृष्टीद्वारे आम्ही इतके त्रस्त आहोत इतके रोग आजार इथे पसरलेले आहेत की सृष्टीकर्त्याची आठवण येत नाही. म्हणून सृष्टीकर्त्याची आठवण येण्यासाठी बऱ्यापैकी नॉर्मल खायला प्यायला मिळायला पाहिजे आणि जास्ती रोग राई नाही पाहिजे. तर या दोघांचा बॅलन्स भारत वर्षात आहे.
इतकी श्रीमंती नाही आहे की आपण परमेश्वरला विसरू, आणि इतकं उपोषण आणि इतकं सगळी वाईट परिस्थिती नाही आहे की आपण परमेश्वराचं स्मरणच नाही करू. तर विचार करा, देवतांना पण अशी इच्छा आहे की मी भारतवर्षामध्ये पृथ्वीवर जन्म घेईन, कारण भारतवर्षामध्ये या दोन्ही गोष्टी संतुलित आहेत. पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की भारतवर्षामध्ये अध्यात्म हा करणं सोपं आहे. अमेरिकेमध्ये ना साधारणपणे बर्फ वगैरे पडत असतं, बर्फ वगैरे पडत असताना घराच्या बाहेर निघायचं की नाही हा खूप मोठा प्रश्न असतो. आणि काही प्रदेश आहेत तिथे इतकं गर्मी आहे, त्या गर्मीमुळे डोकं नाही चालत. आणि भारतामध्ये किती थंडी पडते, बर्फ वगैरे नाही पडत, थोडीफार थंडी असते, थोडे तीन चार कपडे घातले, स्कार्फ वगैरे घातला, स्वेटर वगैरे घातलं तर आपलं काम चालू. म्हणून मंदिरात जाण्यासाठी, सत्संगात जाण्यासाठी बर्फ जर पडत तर तुम्ही सत्संगात कसं जाणार, तुम्ही मंदिरात कसं जाणार जर बर्फ पडत असेल तर. आणि जर इतकी गर्मी असेल की माणसं भाजून निघत आहेत तर तुम्ही मंदिरात कसं जाणार, तुम्ही सत्संग कसं करणार. पण परमेश्वराने भारतवर्षाला कसं बनवलंय, थोडी थंडी असते कारण शेवटी भौतिक जग आहे, इथे जर वैकुंठासारखं वातावरण बनवलं तर लोक इथेच थांबतील. तर म्हणून स्वर्गाच्या अपेक्षेमध्ये पृथ्वी जी आहे हे खूप छान जग आहे. फक्त भौतिक दृष्टीने ते म्हणतात की इथे जी काही अस्वच्छता आहे आंतरिक आणि बाह्य ती आम्हाला सहन होत नाही आणि म्हणून ते स्पर्श करत नाही. पण मनात त्यांची इच्छा आहे की पुढच्या जन्मी नारायणाचं स्मरण होण्यासाठी आम्हाला पृथ्वीवर जन्म पाहिजे. ओके माताजी. यस प्रभूजी, थँक्यू प्रभूजी. दुसरा एक होता छोटासा, विचारू शकते का? एक आपले शालिग्राम हरिप्रभू आहेत ना, त्यांनी पण हातवर केला. शालिग्राम हरिप्रभूंचा एक प्रश्न घेऊया, मग नंतर बघूया तुमचा. हा हरे कृष्ण दंडोपजी. माझा छोटासा प्रश्न असा होता की प्रल्हाद महाराज कुठल्या युगामध्ये होते, कारण ते रामायण मधील हनुमानजी बद्दल स्तुती करतायत वगैरे, मग हा टाइम रिलेव्हन्स आहे म्हणजे भक्त प्रल्हाद असतील किंवा हनुमानजी असतील आणि इतर भक्त जे आहेत त्यांच्याबद्दल जे स्तुती करतायत, त्याचा टाइम रिलेव्हन्स कसा समजून घ्यायचा, कारण भक्त प्रल्हाद आधी होते ना. हो हो, येस प्रभूजी. तो मत्स्य अवतार आहे, कूर्म अवतार आहे, वराह अवतार आहे, नरसिंह अवतार आहे, हे सगळे ना सत्य युगातले आहेत प्रभूजी, पहिल्या युगातले. आणि हनुमानजी आले रामचंद्रांची सेवा करण्यासाठी, तर रामचंद्रजी हे त्रेता युगातले. आणि मग हे आहेत आपले वामनदेव पण सत्य युगातले. मग रामचंद्रजी आहेत हे त्रेता युगातले, श्रीकृष्ण द्वापर युगातले आहेत, आणि कलियुगामध्ये मग बुद्ध अवतार आहेत आणि मग कल्की शेवटी. हो, पण प्रल्हादजी आधी होते ना, मग त्यांना नंतरच्या भक्तांचं कसं माहिती असं मला म्हणायचंय. परफेक्ट परफेक्ट. तर कसं आहे, हे सगळे शाश्वत भक्त आहेत आणि हे कसे शुद्ध भक्त आहेत, तर यांना म्हणजे आता यावेळेस जो त्रेतायुग होता त्या त्रेतायुगामध्ये हनुमानजी हे प्रल्हादाच्या नंतर आले बरोबर. पण याच्या आधी जो सत्य त्रेता द्वापर कली होता त्याच्यामध्ये तर हनुमानजी आले आहेत. एक ना प्रल्हाद महाराजांबद्दल एक खूप चांगला श्लोक येतो, त्याच्यामध्ये सांगितलंय की प्रल्हाद महाराज हे श्रीकृष्णांचं नामस्मरण करायचे. तर शुकदेव गोस्वामी असं नाही म्हणत की नरसिंहाचं नामस्मरण करायचे, म्हणतात श्रीकृष्णांचं नामस्मरण करायचे. मग तिथे एकदा हा प्रश्न विचारला होता राधानाथ महाराजांना की प्रल्हाद महाराज तर सत्ययुगातले, मग श्रीकृष्णांचं कसं करतायत. मग राधानाथ महाराजांनी काय सांगितलं, वेदांमध्ये सर्व अवतारांबद्दल माहिती दिलेली, फक्त श्रीकृष्ण ज्या गोड रूपामध्ये द्वापर युगात येतात ते गोड प्रेमळ सदैव प्रेम करणारे जे श्रीकृष्ण आहेत, तेवढ्या डिटेल लीला त्यांनी प्रदर्शित केल्या नव्हत्या. पण मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, हे सगळे परशुराम अवतार, हे सगळे जे असे अवतार आहेत, या अवतारांची नावं वेदांमध्ये दिलेली आहेत. जसं बघा, छोटस उदाहरण देतो की आज आपल्या समक्ष कल्की अवतार नाही आलेत, पण आपण एकदम साध्या समजुतीने आपण नेहमी म्हणतो अरे कल्की अवतार येणार आहेत आणि कल्की अवतारांचे गुण काय दिले आहेत. कल्की अवतार एक विष्णू शर्मा नावाचे व्यक्ती आहेत आणि विष्णू शर्मा व्यक्तींच्या घरी जन्मणार आहेत. त्यांचं त्यांच्या वडिलांचं नाव दिलंय, दक्षिण भारतामध्ये त्या गावाचं पण नाव दिलंय जिथे ते जन्म घेणार आहेत. आणि अशा प्रकारे ते एका पांढऱ्या घोड्यावर स्वार होणार आहेत आणि त्या पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन
नास्तिक लोकांना ते प्रचार नाही करणार. श्री कृष्णांनी कसा प्रचार केला, श्री चैतन्य महाप्रभूंनी कृपा दिली, कल्की अवतारांच्या हातामध्ये फक्त एक तलवार असेल. प्रभुपाद म्हणतात नो प्रीचिंग, कल्की अवतार डज नॉट प्रीच, फक्त ते नास्तिकांना मारून टाकतात. तर जरी कल्की अवतार आपण बघितले नाही आहेत, पण त्यांचं वर्णन दिलंय आणि कल्की अवतार त्यांचा चेहरा कसा होता, त्यांचं नाक कसं होतं हे आपल्याला माहिती नाही, कारण एवढं डिटेल अजून शास्त्रांमध्ये नाही दिलंय. पण त्यांचे कार्य दिले, त्यांचा जन्म दिलाय, त्यांचं स्थान दिलंय, आणि ते त्यांचं कर्तव्य काय आहे, हा की नास्तिकवाद संपून पुन्हा दुसऱ्या सत्ययुगाची सुरुवात करणे हे आपल्याला दिलंय. तर जसं आज आपल्याला कल्की अवतार येणार आहेत हे माहिती आहे, फक्त त्यांचं एकदम असे डिटेल्स नसतील माहिती, तसं प्रल्हादांना पण श्रीकृष्ण येणार आहेत हे माहिती आहे, फक्त त्यांचे डिटेल्स नसतील माहिती की श्रीकृष्णाचं नाक कसं आहे, डोळे कसे आहेत, इथे निळं फूल लावतात की पिवळं फूल लावतात, हे डिटेल्स ते श्रीकृष्ण आल्यावर आपल्याला, आपलं सौभाग्य आहे की श्रीकृष्ण नंतर आपण आलो पण आपल्याला डिटेल्स माहित आहेत. तसं प्रल्हाद हनुमानजी, हनुमानजी हे शाश्वत भक्त आहेत रामचंद्रांचे, तर म्हणून हनुमानजी रामचंद्रांची सेवा करतात. भरत महाराज, लक्ष्मण, शत्रुघ्न, तीन भाऊ आहेत, हे सगळं लिहिलेलं आहे. फक्त भरत महाराजांचा डिटेलमध्ये स्वभाव कसा होता हे कसं करणार, त्यांच्या त्या लीला झाल्यानंतर. तर म्हणून प्रल्हादाला पण माहिती आहे की हनुमानजी हे खूप चांगले भक्त आहेत आणि त्यांनी रामचंद्रांची भरपूर सेवा केली आहे. फक्त लहान लहान त्यांची जी सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी आहेत ते कदाचित लीला झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे. आपलं सौभाग्य त्या दृष्टीने की आपण कलियुगात जन्म घेतला, कल्की अवतार जे लीला करत नाहीत, जे प्रचार करत नाहीत, ते फक्त तलवारीने मारतात, ते फक्त एक अवतार आपल्याला माहिती नाही आहेत. पण आपलं सौभाग्य असं आहे, मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन या सर्वांच्या लीला घडल्या आहेत. वामन अवतार कसं गोड बोलले, वामन अवतार कसे आकर्षक दिसत होते, याचं सगळं वर्णन आपण वाचू शकतो का? तर आपण त्यांच्या नंतर जन्म घेतला. तर कलियुगाचं एक सौभाग्य आहे की आपण या सगळ्यांच्या लहान लहान पैलू ऐकलेत, वाचलेत आणि याच्यावर चर्चा करू शकतो. म्हणजे आपल्या वैष्णव कॅलेंडरमध्ये नरसिंह चतुर्दशीला आपण डिटेल्ड चर्चा करू शकतो. असं नाही की आपल्याला फक्त माहिती की नरसिंह देव एक भगवंत आहेत जे भविष्यात येणार आहेत, ते कसे आले, काय आले, सगळं माहिती आहे. सगळ्या रामनवमीला आपण डिटेल्ड, आपण रामांच्या पहिले जर जन्म घेतला असता तर आपण फक्त म्हणालो असतो रामचंद्र येणार आहेत, पण डिटेल्स नव्हते माहिती. तशा प्रकारे हे शाश्वत अवतार पण आहेत आणि त्यांचे शाश्वत प्रिय भक्त पण आहेत. तर ती माहिती तर नाही, प्रल्हादाला तेवढी माहिती आहे की हनुमानजी त्यांचे नित्य भक्त आहेत आणि ते खूप छान सेवा करतात आणि भगवंत त्यांना आंतरिक सेवा देतात म्हणून. ओके ओके, थँक्यू प्रभूजी. थँक्यू, थँक्यू प्रभू. खूप छान तुम्ही तो प्रश्न विचारला की जर हनुमानजी नंतर आले तर मग प्रल्हाद कसं काय म्हणतात. थँक्यू. आणि प्रभूजी थोडस ऍड करा वाटतं मला, ते संजीव शक्ती मातांची देवतांबद्दल विचारलं ना, परंतु आपले ब्रह्मजी आहेत ते हरिदास ठाकूरांचे जन्म घेऊन पृथ्वीवरती आले ना, मग तसे अशा अनेक भक्त आहेत की पृथ्वीवरती जन्म घेतलाय मनुष्य रूपामध्ये, मग ते थोडस नक्की नक्की. तो पण खूप छान पॉइंट सांगितलं प्रभूजी तुम्ही. आपण जे जय विजयच्या त्या लीलेमध्ये ऐकतो की चतुष्कुमारांनी सांगितलं की तीन जन्म भक्तांचे की सात जन्म नास्तिकांचे, बरोबर? मग ते म्हणाले की तीन जन्म भक्तांचे, तर या तीन भक्तांमध्ये ना त्यांना फक्त त्या असुर कुळातून जो जन्म जो मिळाला, त्याचे शरीर मिळालं होतं, त्याच्यात मुक्ती मिळाली त्यांना, पण त्यांना भक्ती नाही मिळाली. तर आपण ऐकतो की तेज, जय, विजय हे तीन, हिरण्याक्ष, हिरण्यकशपू, कुंभकर्ण, रावण आणि शिशुपाल आणि दंतवक्र, हे तीन जन्म घेतले. तर ऍक्च्युली त्या अटीप्रमाणे, त्या शपथेप्रमाणे परत जायला पाहिजे होते, पण म्हणाले आता श्री चैतन्य महाप्रभू येणार आहेत, या श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये आम्हाला प्रेमभक्ती अनुभवायची आहे. तर तेच जय विजय, ते शिशुपाल, दंतवक्र वगैरे जगाई आणि मधही म्हणून आले. त्यामुळे श्री चैतन्य महाप्रभूंची जी ही कृपा लीला आहे त्यामध्ये भाग घेण्यासाठी, जसं तुम्ही म्हणताय हरिदास ठाकूरांच्या रूपामध्ये ब्रह्मदेव आले, जगाई आणि मधाईच्या रूपामध्ये जय आणि विजय आले, शंकरजी सदाशिव हे अद्वैत आचार्यांच्या रूपात आले, तशा प्रकारे बरेच भक्त या रूपात आले. ते चैतन्य लीलेमध्ये प्रेमभक्ती मिळते त्यासाठी मग त्या लोभाने आले ते. थँक्यू, थँक्यू. येस मताजी, खूप छान प्रश्न विचारला शालिग्राम हरिप्रभू, थँक्यू. बऱ्याच जणांना या प्रश्नांची उत्तर मिळतील, कारण बऱ्याच जणांना पडत असतो नेहमी, तुम्ही पण खूप छान उत्तर दिलं. माझा पण असं प्रश्न आहे,
की आपण जे आता तुम्ही काल पण सांगितलं आजच्या क्लासमध्ये 21 पिढ्यांचा उद्धार होतो, तर मला असं प्रश्न पड की जसं आता जड भरत आहेत त्यावर राजा होते, नंतर दुसरे दोन शरीर त्यांना स्वीकारावे लागले, मग हे कसं समजायचं की 21 पिढ्या उद्धार? म्हणजे कधी कधी एखादे भक्त असते त्यांना जसं भरतान दुसरं शरीर स्वीकारावं लागलं, मग ते त्या शरीरामध्ये त्या जन्मामध्ये भगवत धामाची प्राप्ती झाली. भगवान हे वाक्य आहे की 21 यांचा उद्धार होतो, म्हणजे भक्त जे आहेत ते अगोदरच्या जन्मामध्ये वेगळ्या कुठल्या तरी कुळामध्ये त्यांनी जन्म घेतला असेल, त्याच्यामध्ये त्यांनी शुद्ध भक्ती प्राप्त झाली असेल, मग त्या जन्मामध्ये जिथे शुद्ध भक्ती प्राप्त झाली त्याच कुळाचा विचार होतो की हे मागचे पण? कसं समजायचं हे भगवंतांचं हे जे आश्वासन आहे? जितकं मी ऐकलंय त्याच्या आधारावर सांगतो की भक्ती नवविधा भक्ती आहे ना, श्रवणम कीर्तनम. तसंच भक्ती रसामृत सिंधू मध्ये सांगितलं की भक्तीचे 9 पायऱ्या आहेत. तर पहिली आहे श्रद्धा, दुसरी आहे साधू संग, तिसरं आहे भजन क्रिया, चौथा आहे अनर्थ निवृत्ती, पाचवी आहे निष्ठा, सहावी आहे रुची, सातवी आहे आसक्ती, त्याच्यानंतर येतं भाव, आणि 9वी जी पायरी आहे ते प्रेम. तर भरत महाराज आहेत हे प्रेम स्तरावर शेवटच्या स्तरावर नव्हते, त्याच्या एक पायरी खाली होती, भाव स्तरावर होते. म्हणजे शुद्ध भक्तीमध्ये आपण म्हणत होतो जसं 22 कॅरेट गोल्ड असतं, ते पण सोनंच आहे पण ते 22 कॅरेट आहे, त्याच्यामध्ये थोडीशी अशुद्धता आहे. आणि 24 कॅरेट गोल्ड, 24 कॅरेट सोन्यामध्ये 22 कॅरेट मध्ये जितकं थोडी अशुद्धता असते ती पण काढलेली असते, आणि एक 18 कॅरेट सोनं पण असतं. 18 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं आणि 24 कॅरेट सोनं, या 3 सोनंच आहेत पण त्याच्यामध्ये फरक काय आहे? त्याचं शुद्धता, ते किती पवित्र आहे. तसं त्या दृष्टीने आपण म्हणू शकतो की भरत महाराज हे भावस्तरावर होते, प्रेमस्तरावर नव्हते, म्हणून शुद्ध भक्तीच्या इतक्याशा किंचित मात्र पाठीमागे होते. आणि म्हणून ते सत्संगाविना राहिले, जेव्हा जंगलात गेले तेव्हा एकटे होते, सोबत कोणी नव्हतं, तर सत्संगाविना त्या एक पाऊल पाठीमागे होते, त्यामुळे घसरले. आणि मग पुढच्या वेळेस जेव्हा आले हरिणाच्या रूपात, त्यांना ते लक्षात आलं की मला थोडं ध्यान केंद्रित करायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे, सुरक्षित राहायला पाहिजे, म्हणून पुलह आश्रम नावाची एक जागा आहे, तर त्या पुलह आश्रमामध्ये सगळे साधू संत राहायचे. तर हा एकटा हरिण जो भरत महाराज होते ते नेहमी त्या साधू संतांसोबत राहायचे, त्या पुलह आश्रमामध्ये राहायचे. या हरिणांनी इतर हरिणांचा संघ नाही केला, तर त्याला लक्षात आलं मी साधू संघ नाही केला म्हणून मग माझी ही परिस्थिती आहे. तर आता यांनी साधू संघ केला आणि मग त्या पवित्र अवस्थेमध्ये त्यांनी जेव्हा शरीर सोडलं तेव्हा त्यांना जड भरताचा जन्म मिळाला, आणि जड भरताच्या जन्मामध्ये मग त्यांनी आपल्या जीवनाला पूर्णता दिली. तर ज्या जन्मामध्ये, ज्या शरीरामध्ये आपण शुद्ध भक्ती करतो आणि परमेश्वराला प्राप्त करतो, त्या शरीरामध्ये आपले जे 21 पिढ्या आहेत, तर ते 21 पिढ्या कशा आहेत माहिती आहे? वर 10 आणि खाली 10 आणि तुम्ही 1. तर तुम्ही स्वतः 1, वर 10 आणि खाली 10, असं 10, 10, 20 आणि 1 अशा 21 पिढ्या होतात त्या. तर म्हणून ज्या शरीरामध्ये शुद्ध भक्त झालो आपण, त्या शरीरामध्ये त्या परिवाराला महत्व आहे. कारण ते जे शरीर आहे, जड भारताचं जे शरीर आहे, ते त्याला कोणी दिलं? त्याच्या आई वडिलांनी दिलं. आणि भरत महाराजांचं शरीर कोणी दिलं? ऋषभ देव आणि त्यांची पत्नी होती मेरू देवी, त्यांनी दिलं होतं. तर मग भरत महाराजांचं शरीर दुसऱ्या 2 व्यक्तींनी दिलंय आणि जड भरताचं शरीर दुसऱ्या 2 व्यक्तींनी दिलंय, बरोबर? म्हणून ज्या शरीराला यांनी सुसंपन्न केलं, ज्या शरीराला यांनी भगवंतांना प्राप्त केलं, ते शरीर देण्यामागे त्या आई वडिलांचं श्रेय आहे ना. त्या आई वडिलांनी हे भौतिक शरीर दिलं आणि या भौतिक शरीराला घेऊन आपण नामजप करतोय, या जिभेनी आपण परमेश्वराचं नामस्मरण करतोय, या हातांनी आपण सेवा करतोय, या पायांनी आपण मंदिराला जातोय, यात्रेवर जातोय. तर हे शरीर ज्या आई वडिलांनी दिलंय त्यांना ते श्रेय मिळतं. जर त्यांनी हे शरीर नसतं दिलं आपल्याला तर आपण आज भक्ती नसतो करू शकत. म्हणून आई वडिलांचं ते स्थान ओळखून 21 पिढ्या तशा दिल्या आहेत. तर मग भरत महाराजांचं शरीर वेगळं आणि हे जड भरत महाराजांचं शरीर वेगळं, ठीक आहे? हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. थँक्यू, थँक्यू, खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांप्रती आभार. उद्या आपण 7:30 पुन्हा एकदा भेटूया की हनुमानजींना भेटून नारद मुनी काय संवाद साधतात.
जय श्री बृहद भागवतामृत की जय, जय श्री सनातन गोस्वामी पाद की जय, श्री प्रभुपाद की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, जय नित्य प्रेमानंदे हरि हरि बोल, हरि हरि बोल, थैंक यू, हरे कृष्णा।